वेबिनार मध्ये आज मी आपल्या मी बीबी अर्जुन आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आजच्या या वेबिनार साठी आपल्या संस्थेचे प्राचार्य श्री पी आर पटलवार सर, मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचे विभाग प्रमुख श्री पी यू वायसे सर, प्रवेश प्रक्रिया समितीचे समन्वयक श्री कागवाडे सर, तसेच आजच्या या माहितीपर वेबिनार साठी उपलब्ध झालेले संस्थेतील ज्येष्ठ व तज्ज्ञ प्राध्यापक श्री आर पी कुलकर्णी सर, नंतर डॉक्टर श्री डोई फोडे सर हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेतच. तसेच या वेबिनार मध्ये जॉईन झालेले संस्थेतील सर्व प्राध्यापक तसेच सर्व पालक आणि त्यांचे पाल्य ह्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आपण आजच्या या वेबिनारला सुरुवात करूया. तर अगदी सुरुवातीलाच मी एक सूचना देऊ इच्छितो, सर्व पार्टिसिपंट्सनी कृपया आपापले मोबाईल हे म्यूट मोडवर ठेवावेत, शक्यतो कोणीही मध्येच इंटरव्हीन करू नये. जर आपल्याला काही शंका असतील, काही अडचणी असतील किंवा अधिकची माहिती हवी असेल तर आपण जरूर त्या चॅटमध्ये टाकाव्यात, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न आमच्या वतीनं केला जाईल. आणि या उपरही आपल्याला अधिक काही माहिती हवी असेल तर त्यासाठी संस्थेतील काही प्राध्यापकांचे नंबर्स इथे शेअर केले जातील. त्याचप्रमाणे या संस्थेनी सुरू केलेलं जे याच चॅनल आहे, काय आपण टेलिग्रामचं चॅनल आहे आणि तसंच व्हॉट्सअपचा एक ग्रुप आहे, तर त्यांच्याही लिंक्स आपण इथे शेअर करणार आहोत, जेणेकरून आपल्यापर्यंत माहितीचा ओघ हा अविरतपणे चालू राहील. आपल्याला कुठल्या शंका आल्या, काही अडचणी आल्या प्रवेश प्रक्रियेबद्दल, तर त्या सगळ्यांचं समाधान होत राहील, आपल्याला माहिती मिळत राहील याची तजवीज आपण इथे करणार आहोत. तर सुरुवातीलाच मेकॅनिकल डिपार्टमेंट मधील ज्येष्ठ प्राध्यापक श्री आर पी कुलकर्णी सर यांना मी विनंती करतो की त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग या क्षेत्रातील रोजगाराच्या ज्या काही संधी आहेत तर त्याच्याबद्दल थोडं प्रास्ताविकपर इथे मार्गदर्शन करावं. श्री आर पी कुलकर्णी सर. नमस्कार. शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूरच्या यंत्र अभियांत्रिकी विभागामार्फत आयोजित केलेल्या वेबिनार मध्ये मी प्राध्यापक आर पी कुलकर्णी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्र हो, आज सर्व क्षेत्रामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगची मोठी मागणी आहे. ही मागणी फार मोठी असल्यामुळे अजूनही ती पूर्ण होऊ शकत नाही. मेकॅनिकल इंजिनिअरची बहुतेक क्षेत्रात जसे की इंजिनिअरिंग इंडस्ट्री म्हणजेच ऑटोमोबाईल इंडस्ट्री, त्याचप्रमाणे केमिकल इंडस्ट्री, प्लास्टिक इंडस्ट्री, फाउंड्री, त्यानंतर ऍग्रिकल्चर मध्ये शेती अवजारे तयार करणाऱ्या ज्या इंडस्ट्रीज आहेत त्या इंडस्ट्रीज, त्याचप्रमाणे साखर कारखाने, तसेच दूध डेअरी किंवा दूध संघ, इतकंच नव्हे तर सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये सुद्धा मेकॅनिकल इंजिनिअरची फार मोठी मागणी आहे. आता ही मागणी कशासाठी आहे तर त्याची फार मोठी जबाबदारी ही मेकॅनिकल इंजिनिअरची असते. ती म्हणजे कारखान्यामध्ये प्रोडक्शन शेड्युलिंग तयार करणे किंवा प्रोडक्शन प्लॅनिंग तयार करणे, यासाठी एक प्लॅनिंग इंजिनियर लागतो, तो मेकॅनिकल मधूनच असतो. त्याचप्रमाणे यंत्रसामुग्रीची देखभाल व दुरुस्ती, याचाच अर्थ मेंटेनन्स इंजिनियर सुद्धा त्या ठिकाणी आवश्यक आहे. एवढंच नव्हे तर तयार झालेल्या वस्तूची गुणवत्ता चेक करण्यासाठी म्हणजेच क्वालिटी इंजिनियर किंवा क्वालिटी मेंटेनन्स इंजिनियर हा सुद्धा त्या ठिकाणी आवश्यक असतो. त्यानंतर
कारखान्यात असलेल्या डिझाईन विभागामध्ये डिझाईन इंजिनियर हा सुद्धा मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधूनच असतो. तर अशा बऱ्याचशा कारखान्यामध्ये असलेल्या विभागामध्ये मेकॅनिकल इंजिनियरला त्या ठिकाणी नोकरीची संधी मिळते. त्याच्यापेक्षा शासकीय नोकऱ्यांमध्ये जर का बघितलं तर आपल्याला आरटीओ इन्स्पेक्टर असतील किंवा केंद्र शासनाचे जे पब्लिक सेक्टर्स आहेत किंवा सार्वजनिक उपक्रम आहेत आपण म्हणतो, तर त्यामध्ये सुद्धा विविध सार्वजनिक उपक्रमांमध्ये जे आहे ते मेकॅनिकल इंजिनियर्सला फार मोठी नोकरीची संधी उपलब्ध आहे. त्याच्यानंतर केंद्र शासनाच्या ज्या संशोधन संस्था आहेत, डीआरडीओ असेल किंवा इस्रो असेल, त्याचप्रमाणे लष्करामध्ये सुद्धा फार मोठ्या संधी मेकॅनिकल इंजिनियरसाठी उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे डिप्लोमा झाल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर मेकॅनिकल इंजिनियर हा त्याला उच्च शिक्षणाच्या सुद्धा संधी आहेत. तो इंजिनिअरिंग डिग्री सुद्धा करू शकतो. त्यासाठी त्याला डिप्लोमा झाल्यानंतर डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन मिळू शकते. त्याचप्रमाणे तो एमईएमटी करू शकतो किंवा पीएचडी सुद्धा करू शकतो. आता आयटीआय आणि डिप्लोमा इंजिनियर मेकॅनिकल इंजिनियर याच्यामध्ये फरक आपण जर का बघितला तर आयटीआय झालेला विद्यार्थी, पूर्ण झालेला विद्यार्थी त्याला फक्त एकाच ट्रेड मध्ये कौशल्य प्राप्त होते. मग ते त्याचं मशिनिस्ट असो, फिटर असो किंवा प्लंबर असो, अशा पद्धतीने त्याला एकाच ट्रेड मध्ये कौशल्य प्राप्त करता येईल. परंतु जर का मेकॅनिकल डिप्लोमा होल्डर असेल तर त्याला एक तर सुपरवायझरी जॉब मिळतो, वेगवेगळ्या विषयांमध्ये त्याला शिकायला मिळतं आणि त्याप्रमाणे तो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जॉब अपॉर्च्युनिटी त्याला मिळू शकते. अशा पद्धतीनं जे आहे ते आपल्याला वेगवेगळ्या नोकरीसाठी सुद्धा संधी मिळू शकते. रोजगाराच्या बाबतीत म्हणजे स्वयंरोजगार किंवा स्वतःचा व्यवसाय चालू करायचा म्हटलं तर त्यामध्ये सुद्धा त्याला जे आहे ते टू व्हीलर किंवा फोर व्हीलर आणि ऑटोमोबाईलचं सर्व्हिसिंग असो किंवा काही कॉम्पोनंट्सचं मॅन्युफॅक्चरिंग असो, स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये तो स्वतःचा व्यवसाय सुद्धा चालू करू शकतो. एवढंच नव्हे तर वेगवेगळ्या क्षेत्रात असणारी जी मशिनरी आहे ती मशिनरी सुद्धा तिचं मेंटेनन्स करण्यासाठी, म्हणजे जी काही साधन सामग्री आहे किंवा यंत्र आहे त्याची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी सुद्धा तो स्वतःचा व्यवसाय त्यामध्ये सुरू करू शकतो. अशा वेगवेगळ्या संधी ज्या आहेत त्या मेकॅनिकल इंजिनियर्ससाठी उपलब्ध आहेत. स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी सुद्धा मोठ्या संधी उपलब्ध आहेत. आणि तुम्ही जर बघितलं तर एक मेंटेनन्स इंजिनियर किंवा डिझाईन इंजिनियर किंवा प्लॅनर इंजिनियर किंवा क्वालिटी कंट्रोल इंजिनियर म्हणून तो वेगवेगळ्या विभागामध्ये इंडस्ट्रीमधल्या तो आपला जॉब करू शकतो. याविषयी जे आहे ते आपण आता काही माजी विद्यार्थ्यांच्या सक्सेस स्टोरी सुद्धा आपण आता बघू शकतो, ज्याच्यावरून तुम्हाला ही कल्पना येईल की नेमकी माजी विद्यार्थ्यांनी त्यांनी जे काही त्यांचा सक्सेस स्टोरी सांगितलेले आहे त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की नेमक्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज कशा पद्धतीने त्यांना मिळालेल्या आहेत किंवा त्यांचा स्वतःचा त्यांनी व्यवसाय सुद्धा कशा पद्धतीने सुरू केलेला आहे. तुम्ही विनंती करतो की त्यांनी जरा सक्सेस स्टोरी सुरू करा. नमस्कार, माझं नाव धीरज देशमुख, राहणारा कोल्हापूर येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूरचा माजी विद्यार्थी. 2005 मी डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग या कोर्समध्ये ऍडमिशन घेतलं आणि 2008 पूर्ण केलं. त्यापुढे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे सीओईपी मधून बीटेक इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग 2011 पूर्ण केलं. तिथून माझं कॅम्पस प्लेसमेंट बजाज ऑटो अकोर्डी इथे झालं. 2011 ते 2016 5 वर्ष मी बजाज मध्ये काम केलं. मुख्यतः सायलेन्सर्स डिव्हिजन मध्ये मी काम करत होतो. बजाजचे जे पल्सर्स आणि केटीएम बाईक्स आहेत तर त्यांच्या सायलेन्सर प्रोजेक्टवरती मी काम केलं. सुरुवातीपासूनच एक इच्छा होती की आपल्याला पायलट बनायचं आहे. तर 2016 मध्ये मी बजाज ऑटो सोडलं
आणि कमर्शियल पायलट लायसन्स हे ट्रेनिंग पूर्ण केलं आणि सध्या मी इंडिगो एअरलाइन्स मध्ये पायलट म्हणून काम करत आहे. आज मी जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूरचं जे योगदान आहे संपूर्ण माझ्या करिअरमध्ये याच्याबद्दल जर मला काही शब्दांमध्ये ते मांडायचं झालं तर मी मुख्यतः तीन भागांमध्ये ते मांडते. पहिला आहे की गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूरचं क्वालिटी ऑफ एज्युकेशन. याच्यामध्ये मी म्हणतो की सिलॅबस, सब्जेक्ट्स आणि जे एक्झाम स्ट्रक्चर ऑटोनॉमस असल्या कारणाने गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूरने जे एक डिसाइड केलेलं आहे त्याचा बराचसा फायदा इंजिनिअरिंग करताना मला सीआयटीमध्ये झाला. फॉर एक्झाम्पल मेटलर्जी नावाचा आम्हाला सब्जेक्ट होता आणि सेकंड इयरला जेव्हा आम्ही सीआयटीमध्ये गेलो त्याला लक्षात आलं की सगळे तिथे जे आलेले वेगवेगळ्या कॉलेजेसमधून विद्यार्थी होते, डिप्लोमा कॉलेज डिप्लोमा करून आलेले, कोणीच मेटलर्जी सब्जेक्ट हा शिकलेला नव्हता आणि तो नक्कीच सीआयटी मध्ये होता तर आम्हाला त्याचा फायदा झाला. सिलॅबस आणि एक्झाम पॅटर्न ही मोस्टली ऑटोनॉमस इंजिनिअरिंग कॉलेजेस सीआयटी सारखे जे आहेत त्यांच्यासारखाच आहे. युनिट टेस्ट, मिड सेम, परत एक टेस्ट आणि एडिशन. आणि याच्यासाठी जे वापरले जाणारे रेफरन्स बुक्स आहेत मोस्ट ऑफ द बुक्स बऱ्याचशा सब्जेक्टचे हे डिप्लोमामध्ये जे आम्ही वापरले होते तेच पुढे आम्ही सीओपी मध्ये म्हणजे कॉलेजमध्येही वापरले इंजिनिअरिंगसाठी. तर सुरुवातीपासूनच एक रेफरन्स बुक्स वापरण्याची सवय लागते आणि स्वतःच्या नोट्स तयार करणं किंवा एक इंजिनिअरिंग सब्जेक्टसाठीचा जो अप्रोच आहे तो डेव्हलप होतो या डिप्लोमा कॉलेजमध्ये. त्या पुढे जाऊन मी असं म्हणेन की आपलं जे स्टडी एन्व्हायरमेंट आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूरमध्ये ते फार फायद्याचं ठरतं. एकूणच एक जे वातावरण अभ्यासाचं बनलेलं आहे तिथे बरेचसे प्रोफेसर्सनी स्वतःच्या हँड रिटन नोट्सही तेव्हा बनवलेल्या होत्या ज्या आम्ही वापरत होतो. एकदम क्रिस्प आणि शॉर्ट अशा नोट्स होत्या त्या ज्या आम्हाला पुढेही जाऊनही इंजिनिअरिंगमध्ये कामात आल्या. नंतर ज्या प्रॅक्टिकल्स आणि लॅब्स होते आमच्यासाठी फॉर एक्झाम्पल इनिशियली जे कॉमन ट्रेड्स होते कार्पेंट्री, स्मिथी, फाउंड्री किंवा मशीन शॉप तर याच्यामध्ये आम्ही स्वतः जॉब बनवले. तर इंडिव्हिज्युअली प्रत्येकाला हे जॉब बनवावे लागत होते त्यामुळे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सही भेटला. जे आम्ही थिअरी क्लासेसमध्ये शिकत होतो ते प्रॅक्टिकली कसं होत आहे. पुढे जाऊन आमच्या ब्रँच स्पेसिफिक लॅब्स जेव्हा सुरू होतात थर्मल इंजिनिअरिंगच्या किंवा आयसी इंजिनच्या तर तिथे हे चांगलं कोरिलेशन जमत होतं की आम्ही जे काही शिकत आहे थिअरी क्लासमध्ये तर प्रॅक्टिकलमध्ये ते आम्हाला एक्सपेरिमेंट सेटअप करावे लागायचे, त्याचे रिडिंग्स घ्यावे लागायचे, पुढे त्याचे कॅल्क्युलेशन करायचो आम्ही. तर हे कोरिलेशन फार चांगलं जमलं होतं. सेकंड पॉइंट मला याच्यामध्ये सांगायचं आहे की हा फारच एक कॉम्पॅक्ट कोर्स आहे आणि व्हॅल्यू फॉर मनी आपल्याला म्हणता येईल. तीन वर्षामध्ये बरंच काही शिकवून जाणारा इंजिनिअरिंगचे बेसिक फाउंडेशन एकदम पक्क करणारा हा कोर्स आहे फॉर अ व्हेरी लेस कॉस्ट हे मला सांगावं असं वाटेल या ठिकाणी. नेक्स्ट फार महत्वाचा पॉइंट आहे पण बरेच लोक ओव्हरलुक करतात जे आपलं फ्रेंड सर्कल याच्यामध्येच बनतं कारण मोस्ट ऑफ द हे सगळं ट्रान्सपरंट ऍडमिशन प्रोसेस आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकची मेरिट बेसवरती. त्यामुळे तिथे येणारे सगळे विद्यार्थी हे आपल्या एक थिंकिंगला मॅच करणारे किंवा आपल्या ऍटिट्यूडला मिळते जुळते असे असतात त्यामुळे एक चांगलं स्टडी सर्कल जमतं जे पुढे जाऊन सगळे कॉन्टॅक्टमध्ये राहतात. माझ्या बॅचही तसंच आहे, आम्ही बरेच लोक कॉन्टॅक्टमध्ये आहोत अजूनही. तर एक चांगलं नेटवर्किंग या ठिकाणी आपल्याला करायला मिळतं कारण एक मेरिट बेस्ड ऍडमिशन देणार एक चांगलं कॉलेज आहे. नुसतंच स्टडीज असं नाही, आमच्या वेळेला एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज होत होत्या. फॉर एक्झाम्पल व्हॉलीबॉल, खो खो, कबड्डी हे स्पोर्ट्स इव्हेंट्स तिथे ऑर्गनाईज झालेले होते, आम्ही पार्टिसिपेटही केलं. कॅरम चेस साठी आम्ही गारगोटीमध्ये एका पॉलिटेक्निकमध्ये गेलो होतो. परत एनएसएसचे कॅम्प्स व्हायचे तर त्याच्यामध्ये दोन वर्ष मी पार्टिसिपेट केलं, तो एक चांगला एक्सपोजर होता. अन्युअल सोशल गॅदरिंग होतं त्याच्यामध्ये नाटकं वगैरे लोक प्ले करायचे. आर्ट्स एक्झिबिशन होतं ज्यामध्ये मी आम्ही पार्टिसिपेट केलेलं होतं. तर या सगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजही या कॉलेजमध्ये आहेत, कॅम्पस लाईफही चांगलं आहे. बट येस, हा एक प्रोफेशनल कोर्स असल्यामुळे आपल्याला स्टडीज हाच प्रायमरी आपला फोकस असला पाहिजे. तर एकंदरीत फारच महत्वाचं कंट्रीब्युशन माझ्या ओव्हरऑल करिअरमध्ये गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूरचं आहे आणि त्याचा जो पिलर म्हणता येईल ते आहेत इथले प्रोफेसर्स.
कारण एक प्रदीर्घ अनुभव जे माझ्या वेळेला प्रोफेसर्स होते ते आजही काही आहेत, त्यातले काही रिटायर झाले, मोस्ट ऑफ देम आहेत. तर जवळपास 15-20 वर्षांच्या वरती अनुभव असलेले प्रोफेसर्स आपल्याला या कॉलेजमध्ये मिळत आहेत. आणि आमच्या वेळेस असं एकदाही झालं नाही की सेम प्रोफेसरने दोन सब्जेक्ट एकाच सेमिस्टरमध्ये शिकवलेले आहेत. प्रत्येक विषयाला वेगळा टीचर मिळत होता, हायली क्वालिफाईड, हायली एक्सपिरियन्स्ड. तर अशा कॉलेजमध्ये जर आपल्याला शिकण्यासाठी संधी मिळत असेल तर मला वाटतं की ही ऑपॉर्च्युनिटी आपण सोडायला हवी. मी धन्यवाद देतो कॉलेजचे प्रोफेसर्सना की त्यांनी मला बोलण्याची आणि माझे व्ह्यूज शेअर करण्याची संधी दिली. थँक्यू सो मच. यानंतर आपण आमच्या कॉलेजची माजी विद्यार्थी श्रद्धा चौधरी हिचं मनोगत ऐकूया. Hello and good evening. I hope everyone is safe and doing well. This is Shraddha Chaudhary. I have completed diploma in mechanical engineering from Government Polytechnic Kolhapur in the year 2017. Then I pursued my BTech from College of Engineering Pune. Currently I am working in Mahindra Logistics Limited as a graduate trainee in Auto and Engineering Department. Government Polytechnic has played a special role in my life for making me climb the ladder of success. The base which was essential to build the personality, develop the soft skills, managerial skills, plus technical skills were all embedded in me during the course of 3 years. This was all possible because I was fortunate enough to learn under brilliant faculty. They have motivated me and guided me at every point. The professors here take all the efforts to make us understand the technical concepts and introduce us to the new world and upcoming technologies. The college has well-equipped laboratories where we get chance to understand the technical concepts and processes. Apart from developing technical skills, Government Polytechnic Kolhapur is a place where a student gets chance to develop his soft skills. The college provides a series of activities where we get chance to develop our leadership qualities, managerial skills, teamwork, perseverance, etc. Development of these skills prove to be very useful in our future life. I have expressed these thoughts because I have experienced this as I got opportunity to serve as the General Secretary of Government Polytechnic Kolhapur. This has made a major contribution to make me learn various new things and develop soft skills. Here, my professors played a vital role and made me capable. Apart from this, it also provides great opportunities for campus placements. Students who want to opt for a job get a window to start their career in a well-known company, as good companies conduct the recruitment drive. Thus, the college is featured with lots of activities and opportunities to build the overall personality of any student. So, wishing you all the very best. Stay safe. Thank you. मित्र हो, आपल्याला लक्षात आलंच असेल की संस्थेतील तज्ञ प्राध्यापक श्री आर पी कुलकर्णी सर यांनी अत्यंत थोडक्या मोजक्या शब्दात आणि नेटकेपणानं मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचला किती स्कोप आहे, तो कसा आहे, अगदी डिझाईन इंजिनिअरिंग पासून ते क्वालिटी कंट्रोल पर्यंत एक खूप मोठा स्कोप मेकॅनिकल इंजिनिअरिंग साठी आहे. आणि त्यांनी तो अगदीच थोडक्यात आणि खूप छान पद्धतीनं आपल्यापर्यंत पोहोचवलाय. मी आर पी कुलकर्णी सरांचे धन्यवाद, त्यांच्या प्रती धन्यवाद व्यक्त करतो. त्यानंतर आपण बघितलंय की गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूर या संस्थेचे अल्युमिनी म्हणजे माजी विद्यार्थी धीरज देशमुख आणि सुमारी श्रद्धा चौधरी ह्या दोघांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलंय. असे अनेक धीरज आणि अशा अनेक श्रद्धा या शासकीय तंत्रनिकेतन संस्थेनं आतापर्यंत निर्माण केलेले आहेत. आणि नुसत्या कोल्हापुरात नाही, राज्यात नाही, तर पूर्ण जगभर त्यांच्या यशोगाथा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आम्हाला ह्या सर्व अशा अल्युमिनियमचा सार्थ अभिमान आहे. आणि मला आज खूप धन्य वाटते की अशा चांगल्या काही गोष्टी आपल्या समोर या वेबिनारच्या माध्यमातून येत आहेत.
त्याच्यानंतर मी संस्थेतील तज्ञ प्राध्यापक डॉक्टर श्री डोईफुडे सर यांना इथे विनंती करतो की त्यांनी या वेबिनार मध्ये जॉईन झालेले सर्व पाल्य आणि पालक यांना मार्गदर्शन करावं. श्री डोईफुडे सर. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज इथे उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी आणि पालक या सर्वांना आमच्या अल्युमिनीच्या आणि प्लस डिपार्टमेंट बद्दलची पण माहिती मिळालेली आहे. आता याच्यामध्ये मी थोडस एक वेगळा अँगलनी इथे बोलणार आहे. जर आता तुम्ही पेपरमध्ये बघितलं तर बऱ्याच ठिकाणी असं दिसून येत की तज्ञ लोक मिळत नाही. मग आपण हा विरोधाभास कसा काय म्हणतो की इकडे एक तर अनएम्प्लॉयमेंट आहे आणि इकडे लोकांना तज्ञ प्राध्यापक मिळत नाही, तज्ञ विद्यार्थी मिळत नाहीये, तर हे कसं काय? तर याच्याबद्दल स्किल रिपोर्टर म्हणून एक भारतामध्ये ऑर्गनायझेशन आहे. तर त्यांचा 2020 मध्ये एक सर्वे केला होता. तर त्याच्यामध्ये त्यांनी तो सर्वे पब्लिश केलाय. त्याच्यामध्ये त्यांनी नाव दिलंय इंडिया इज फेसिंग अक्यूट शॉर्टेज ऑफ स्किल्ड मॅनफोर्स. आता ही गोष्ट जर खरी असेल, आता ही जी काय स्किल रिपोर्टर हे ऑर्गनायझेशन आहे की ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये असे काही निकष किंवा त्यांच्या ज्या काही यंत्रणा यामार्फत सर्वे करते आणि तो पब्लिश करते, आणि ही कुठल्याही गव्हर्नमेंटचं ऑर्गनायझेशन नाही आहे. तर जे काही अभ्यास करून या लोकांनी मतं मांडलेली असतात आणि ती मतं प्रदर्शित केली जातात, त्यामुळे त्याला एक विशिष्ट महत्व आहे. मग आता आपण बघूया की मग हे कसं काय, म्हणजे हा विरोधाभास कसा आहे की इकडे आपण म्हणतोय की अनएम्प्लॉयमेंट आहे, इकडे हे लोक सांगतायत की शॉर्टेज आहे, तर इथे कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर तो थोडासा आपण समजून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये काय आहे, तर भारतामध्ये जर आपण ही सगळी मॅनपॉवर आपण 100% मॅनपॉवर जी गृहित धरली, तर याच्यामध्ये जी काही वर्क फोर्स अवेलेबल आहे याच्यामध्ये स्किल्ड मॅनपॉवर ज्याला आपण म्हणणार आहे, स्किल्ड मॅनपॉवर ही फक्त 21% आहे, आणि बाकीची जी राहिलेली आहे अनस्किल्ड मॅनपॉवर ही 79% आहे. म्हणजे कुठल्या आधारावर ह्या संस्था हे असं वक्तव्य करतात, तर त्याच्यासाठी हे काही गोष्टी महत्वाच्या आहेत की आपण समजून घेणं आवश्यक आहे. तर मग स्किल्ड मॅनपॉवर ही 21% स्किल्ड मॅनपॉवर आहे. आता या स्किल्ड मॅनपॉवर मध्ये सगळे लोक आले म्हणजे कुठले, की जे लोक अगदी ज्याला कमी साधारण थोडस एज्युकेशन आणि एखादं काम करू शकतात ह्या लेवल पासून, त्यालाही आपण स्किल्डच म्हणतोय, तर त्या लेवल पासून ते पुढे इंजिनियर्स असतील किंवा अजून रिसर्च सायंटिस्ट असतील किंवा अगदी हायेस्ट लेवलचा जिथं कुठं टेक्निकल गोष्टींच्या अगदी इस्रो सारख्या कंपन्यांमध्ये किंवा असा काही एकदम रिसर्च लेवलचं काम लागतं, तर हे सगळे लोक याच्यामध्ये इन्क्लूड झाले. तर असे सगळे ही फक्त 21% मॅनपॉवर आहे. मग आता याच्यामध्ये मग आपण हे सगळं जरासं दुसरा गोष्ट इथे मला समजवायची आहे ती म्हणजे ज्या काळामध्ये म्हणजे पालक जर असतील तर पालक आणि मुलगा यांच्या वयामध्ये साधारण 25 वर्षाचं अंतर निर्माण झालेलं असतं. आता ह्या 25 वर्षांमध्ये काय बदललंय हे समजून घेणं आवश्यक आहे. तर इथं ती एक गोष्ट मला सांगायची आहे, तर चेंज ऑफ जॉब अपॉर्च्युनिटीज ड्यू टू टेक्नॉलॉजी चेंज. आता ही गोष्ट लक्षात ठेवायची की जग बदलते. 25 वर्ष झालेली आहे की ज्यावेळेस म्हणजे पालक ज्यावेळेस विद्यार्थी दशेमध्ये होते आणि साधारणपणे तिथून पुढे 20-25 वर्षांमध्ये आता आपली मुलं 10वीहून आता आपण त्यांचं करिअर निवडतोय. तर ही गोष्ट सगळ्यांसाठी आहे. तर इथं ही गोष्ट लक्षात घ्यायची की जॉब अपॉर्च्युनिटीज बदलत आहेत. आपण जर ट्रॅडिशनल विचार करत आलो तर आपल्याला आपल्या वेळेच्या गोष्टी आठवतात आणि आपल्याला वाटतं की ठीक आहे या फील्डमध्ये मुलाला जॉब मिळेल किंवा जसं मी विचार करतोय आपल्या वयाप्रमाणे तसं होईल, पण तसं आता नाहीये. तर हे एक गोष्ट लक्षात ठेवा की बदलत आहे, म्हणजे ओल्ड जनरेशन आणि न्यू जनरेशन
याच्यामध्ये ट्रिमेंडस फरक पडला. तर ते समजून घ्या आता काय फरक पडलाय. तर फील्ड तीच आहे कारण ते काय बदललेलं नाही आहे. म्हणजे 25 वर्षापूर्वी सुद्धा आपण गाड्या वापरत होतो, आपण टेलिफोन वापरत होतो, इन्फ्रास्ट्रक्चर रस्ते लाईट पाणी सगळं होतं, ते सगळं आहे. फूड प्रोसेसिंग जे खायला प्यायला लागतं ते सगळं आहे. म्हणजे ह्या गोष्टी काय बदलल्या. मग बदलले काय, ते बदलले काय ते समजून घ्यायचं आणि मग आपल्याला लक्षात येईल की ह्या ऑपॉर्च्युनिटीज कशा बदलते. तर मग पहिलं म्हणजे आपण ऑटोमोबाईल फील्डच घेऊया. आता ऑटोमोबाईल फील्ड मध्ये जर आपण 25 वर्षापूर्वी विचार केला, मग कुठलंही तुम्ही कंपनी घ्या, तर बजाज ऑटो घ्या किंवा टेल्को घ्या किंवा फियाट घ्या, कुठलीही कंपनी बघा, त्यांचे मॉडेल्स किती होते, मोजके मॉडेल्स होते. अगदी टू व्हीलरच्या कंपन्या पण तुम्ही घेतल्या तर किती मॉडेल्स होत्या. पण आत्ता कम्पेअर करा, त्यावेळेच जे मार्केट होतं ते वेगळं होतं. आत्ता जर मुलांनी ऐकलं तुम्हाला म्हणजे 20-25 वर्षापूर्वी बजाजची स्कूटर घ्यायला वर्षभर आधी बुकिंग करून थांबायला लागायचं. आज ती पाळी नाहीये, म्हणजे सिच्युएशन बदलली आहे. त्यावेळेच जे होतं त्याला प्रोड्युसर्स मार्केट म्हणत होते. म्हणजे कंपन्या बनवायचा माल आणि आपण विकत घ्यायचो आणि वापरायचो, कारण आपल्याला अल्टरनेटिव्ह नव्हता. पण आता 25 वर्षानं जर बघितलं तर परिस्थिती बदलली आहे. मग हे सगळ्या बाबतीत आहे, म्हणजे टू व्हीलर, फोर व्हीलर, थ्री व्हीलर आहे किंवा अगदी ट्रकच्या बाबतीत पण आहे. सगळ्याच्या बाबतीत जी मोनोपोली होती कंपन्यांची ती आता गेली. त्याच्यामुळे काय झालंय, त्याच्यामुळे काय झालंय, तर ही जी काही टेक्नॉलॉजी बदलती आहे, क्वांटिटी पण वाढलेली आहे. त्याच्यानंतर जी काही सर्व्हिस रिक्वायरमेंट आहे ती ही बदलली आहे. त्याच्यानंतर जो काही त्यावेळेच्या मॉडेल्स होती आणि आत्ताची मॉडेल्स होती याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक पडलाय. आपण पूर्वीच्या गाड्या बघितल्या तर साधारण गोष्टी स्पेअर पार्ट किंवा ह्याच्यामध्ये फारशी व्हरायटी नव्हती. आता ती आवश्यक आहे झाली आहे. कारण का, तर क्रेज आणि फॅशन. तर आताचं जे मार्केट आहे ते क्रेज आणि फॅशन ह्या गोष्टीची डिमांड वाढलेली आहे. म्हणजे स्टाईल, आता आपण बघितलं की ज्या काही बाईक्स आहेत, म्हणजे बजाजच्या केटीएमचा मॅन्युफॅक्चर बजाजच करतं, त्या असेल किंवा पल्सर असेल, केवढ्या व्हरायटी आहे. तर त्या ह्या गोष्टीसाठी मग हे सगळं कोण करतं, तर हे सगळं करण्यासाठी तिथे इंजिनियरच उभा असतो. मग ह्या सगळ्यामध्ये म्हणजे आपण फक्त हे एक टू व्हीलर फोर व्हीलरच नाही, तर असं सगळ्या गोष्टी आल्या. असं ट्रक मध्ये झालेलं आहे, असं ट्रॅक्टर मध्ये आहे, असं सगळ्या गोष्टींमध्ये आहे की ज्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी बदलत आहेत. आणि हे सगळं जे काही ट्रेंड आहे तो ट्रेंड करण्यासाठी किंवा त्या ट्रेंडची समजण्यासाठी तिथे यंग जनरेशनची आवश्यकता असते. आणि त्याच्यामुळं अशा म्हणजे ही जी काही तुमचं टॅलेंट आहे, ज्या मुलांना क्रेज असते की मला ऑटोमोबाईल फील्ड मध्ये खूप आवड आहे, काय जे काही तुमची आवड आहे, ते अशा या नवीन गोष्टींमध्ये तुम्हाला इन्वॉल्व्ह व्हावं लागेल. आणि त्याच्यासाठी फाउंडेशन म्हणून तुम्हाला अशा संस्थेमध्ये प्रवेश घ्यायला लागेल की जिथं ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली जाते. तर हे एक फील्ड झालं ऑटोमोबाईलचं, जे मी गोल्ड आणि न्यू मध्ये कंपॅरिझन करून सांगितलं. तसंच दुसरं आहे, तसंच दुसरं जे मेकॅनिकलशी खूप जुळलेलं आहे ते म्हणजे रेफ्रिजरेशन अँड कोल्ड स्टोरेजचं फील्ड. रेफ्रिजरेशनचं फील्ड, आपल्या घरी घरी फ्रीज आहे आपल्याला माहिती आहे. तर आता ह्या सुद्धा फ्रीज मध्ये सुद्धा म्हणजे ही जी काही टेक्नॉलॉजी आहे म्हणजे कुलिंगसाठी लागणारे, हे तंत्रज्ञान पण खूप बदललंय आणि आता ते खूप आवश्यक झाले. म्हणजे आपण इथून फक्त घरातला फ्रीज म्हणून बघायचं नाही, तर आता भरपूर गरज निर्माण झाली आहे की ज्याच्यामध्ये मेडिकल दवाखान्यांसाठी असेल किंवा मॉल्समध्ये असेल, तर मॉल सेंट्रलाइज एसी असतो. आता हे तंत्रज्ञान बदललंय. आपण जे काही पूर्वीचे बाजार बघितले ते कधी एसी नव्हते, पण आता जर तुम्ही मॉलमध्ये गेला तर ते मॉल एसी असतात. त्याच्यानंतर आयटीच्या ज्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत, आता ह्या सगळीकडे सुरू झाल्या. म्हणजे कोल्हापूरमध्ये सुद्धा आयटी हब होणार आहे, सुरू झालेल्या आहेत, गोष्टी होत आहेत आणि अजून पुढे जात आहेत. तर ह्या ज्या काही सगळ्या आहेत अशा गोष्टी आणि प्लस कोल्ड स्टोरेज. आता जर तुम्ही लसीचं बघितलं तर लसीसाठी कोल्ड स्टोरेज आवश्यक होतं आणि त्याची स्कॅरसिटी भारतानं पूर्ण अनुभव घेतलेला आहे की त्याची स्कॅरसिटी आहे. तर आता इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला कोल्ड स्टोरेजसाठी सुद्धा भरपूर डिमांड आहे. आणि ह्याचं जे पूर्ण तंत्रज्ञान आहे, हे पूर्ण तंत्रज्ञान हे मेकॅनिकल इंजिनिअरिंगशी निगडीत आहे. आणि आपल्या इथे आपल्या करिक्युलममध्ये पॉलिटेक्निकच्या करिक्युलममध्ये याच्यामध्ये रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग हा स्पेशली विषय आहे. आणि याची जी काही प्रात्यक्षिकं होतात ती प्रात्यक्षिकं घेण्यासाठी व्हर्च्युअल ऍज वेल ऍज फिजिकल ह्या दोन्ही गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत.
म्हणजे इव्हन आईस प्लांट, आपल्याकडे आईस प्लांट आहे तो पूर्ण आपण आईस क्यूब्स पोरांना बनवून आम्ही दाखवू शकतो. त्याच्यानंतर एअर कंडिशनर्स आहेत, वॉटर कूलर्स आहेत, या सगळ्या गोष्टींची मॉडेल्स आणि ऍक्च्युअल वर्किंग गोष्टी ह्या सगळ्या उपलब्ध आहेत. त्याच्यामुळं हे जे काही ह्याच्यामध्ये जे बदल होत आहेत त्या सगळ्या तंत्रज्ञानाचं पुरेपूर तुम्हाला ज्ञान अशा आमच्या संस्थेमध्ये तुम्हाला मिळू शकतो. आता याच्यानंतर पुढचं अजून एक ओल्ड आणि न्यू मधलं कम्पॅरिझन म्हणलं तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. आता इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमध्ये आपण 25 वर्षापूर्वी बघितले जे काही बीएसएनएल आपल्याला टेलिफोन देत होत तर त्या एक टेलिफोनवर आपलं सगळं चालायचं. आता ती परिस्थिती नाही आहे. आपण बघतोय, आपण हा चेंज अनुभवलाय, प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आलाय, पूर्ण ट्रान्झॅक्शन सगळी आपण मोबाईलवर करतो, मग त्या सगळ्या गोष्टी आल्या. तर हे सगळं जे आहे हे सगळं कसं होतं, मग हा एक इन्फ्रास्ट्रक्चरचा फक्त एक पार्ट आहे की ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की कम्युनिकेशन, त्या कम्युनिकेशन मधलं मोबाईल झालं, त्याच्या बरोबर जे काही तुम्ही ऑनलाईन प्रक्रिया राबवतोय आपण, ते सगळ्यासाठी जे लागणारं इंटरनेट आहे किंवा ह्याची अवेलेबिलिटी करणं, हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये येतं. याच्या व्यतिरिक्त रोड्स आपण बघितले, रोड्स किती वाढतात, एअरपोर्ट किती वाढतायत, त्याच्यानंतर मोबाईलचे टॉवर्सची रिक्वायरमेंट असते, ब्रिजेस बांधले जातात, टनेल्स बांधले जातात, डॅम्स बांधले जातात. आता हे सगळं जे तंत्रज्ञान आहे हे सगळं कोण करतो, मेकॅनिकल इंजिनियर या प्रत्येक ठिकाणी आवश्यक आहे. त्या सगळ्या ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या इंजिनियरच्या सोबत, म्हणजे कन्स्ट्रक्शन करणारा आहे, इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट आहे, पण त्या व्यतिरिक्त मेकॅनिकल सुद्धा सगळीकडे ह्या विविध तंत्रज्ञानासाठी आवश्यक आहे. आता याच्यानंतर अजून एक जी काही महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे फूड प्रोसेसिंग आणि त्याचं प्रिझर्वेशन. तर आता आपण पॅन्डेमिकच्या काळामध्ये सगळ्यात गोष्ट एक शिकलो ती म्हणजे काहीही नसलं तर चालेल पण आपल्याला जेवण पाहिजे, अन्न वस्त्र निवारा ही गोष्ट प्रायमरी आहे. तर यामध्ये म्हणून हा फूड प्रोसेसिंग सेक्टर खूप महत्वाचा समजला जातो. मग आता ही जी काही आपली जशी प्राईम नीड आहे त्याच्यामध्ये पॉप्युलेशन वाढतं, पॉप्युलेशन वाढलं त्याप्रमाणे त्यांच्या गरजा वाढल्या, माणसाची टेस्ट बदलती आहे, वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध होत आहेत, त्याच्यामुळं ह्या सगळ्यासाठी फूड प्रिझर्वेशन खूप आवश्यक आहे. त्याच्यानंतर फूड स्टोरेज आवश्यक आहे, त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टेशन आवश्यक आहे. म्हणजे एका भागामध्ये जर एखादी गोष्ट जास्त उत्पादन होत असेल तर दुसऱ्या भागामध्ये पाठवणं ही आवश्यक आहे. मग याच्यासाठी आपल्याला ही सगळ्या गोष्टी म्हणजे दळणवळणाची साधनं ही त्याच्यासाठी लागत आहेत. आणि ह्याला कधी मरण नाही हे लक्षात ठेवा. म्हणजे कितीही गोष्टी बंद झाल्या, काहीही गोष्टी डेव्हलप झाल्या, टेक्नॉलॉजी बदलली, तरी फूड प्रोसेसिंग सेक्टर कधीच बदलणार नाही. मग फूड प्रोसेसिंग सेक्टर म्हणजे अन्न वस्त्र निवारा आपल्याला आवश्यक आहे, तर त्यावेळेस त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत, त्याला पर्याय कुठलाही नाही. म्हणजे आपण म्हणतो की मग कसं, म्हणजे माझं भवितव्य काय होईल पुढे, तर भवितव्य आपण विचार करताना हे बघायचं की जिथं फूड प्रोसेसिंग हे आवश्यकच आहे, मग फूड प्रोसेसिंग आवश्यक आहे म्हणलं त्याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी म्हणजे प्रिझर्वेशन, ट्रान्सपोर्टेशन आलंच, प्रोसेसिंग आलंच, म्हणजे त्याच्यासाठी लागणारी टेक्नॉलॉजी सुद्धा तुमच्याकडे आवश्यक आहे, पाहिजेच, त्याच्याशिवाय होणार नाही. मग त्याच्यासाठी हे जे काही ट्रान्सपोर्ट, परत ट्रान्सपोर्टेशनची गरज लागली, मग रोड्स लागणार, व्हेकल्स लागणार, शिप्स लागणार, एरोप्लेन्स लागणार, रेल्वे लागणार, मग हे सगळं ट्रान्सपोर्टेशन कसं होतंय, मग ह्या सगळ्यासाठी म्हणजे ह्या सुविधा उपलब्ध होणं ही काळाची गरज राहणारच आहे. म्हणजे त्याच्यात असं होणार नाही की कालांतरानं काहीतरी झालं आणि आपल्याला आता हे काहीतरी बंद झालं विभाग, असं होणार नाही. कारण याच्यामध्ये म्हणजे ह्याच्या ह्याला काही लिमिट नाही, कारण ह्याला फूड प्रोसेसिंग सेक्टर कधी बंदच होणार नाही, ठीक आहे. म्हणून ह्याच्यामध्ये खूप आवश्यकता आहे. तर अशा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये विशेष करून मेकॅनिकल डिपार्टमेंटमध्ये आमच्या जो काही तुम्ही आमच्या अल्युमिनियमच्या पण गोष्टी बघितल्या, आता पहिला जो होता तो म्हणजे पायलट झाला. आम्हाला अभिमान आहे की आमचा एक विद्यार्थी पॉलिटेक्निक मधून पुढे परत प्रशिक्षित होऊन पायलट बनला, दुसरी विद्यार्थिनी आहे की जी इथून डिप्लोमा झाली, पुढे इंजिनिअरिंग करून आज महिंद्रा लॉजिस्टिक्स मध्ये प्रतिनिधित्व करते. या व्यतिरिक्त अजूनही एक दोन जे काही मुलं आहेत ते तुम्हाला सांगणार आहे. तर याच्यात ही गोष्ट लक्षात ठेवायची की आपलं कॉलेज जे आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूर हे ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे.
आता ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट म्हणजे काय आहे तर आमचं करिक्युलम आम्ही फ्लेक्सिबल ठेवतो. फ्लेक्सिबल याचा अर्थ जे कंपनीला आवश्यक आहे की कंपनीने एखाद्या फीडबॅक दिला की आम्हाला हे तंत्रज्ञान बदलते मग हे तंत्रज्ञान बदलते तर या अनुषंगाने तुम्ही तुमच्या मुलाला थोडस ज्ञान द्या आम्ही तो विषय ऍड करतो. आम्ही हे बघत नाही की ते पुढे इंजिनिअरिंगला ते विषय आहे का नाही याच्याशी आम्ही ते सांगड घालत नाही. ठीक आहे तो पुढे इंजिनिअरिंगला जाईल तो पुढचं प्रशिक्षण घेईल पण आमचा डिप्लोमाचा विद्यार्थी सुद्धा बाहेर पडल्यानंतर ज्या कंपनीला ज्या विषयातलं नॉलेज आवश्यक वाटतं असे विषय आम्ही ऍड करतो. मी उदाहरण देतो तर इंडस्ट्रियल हायड्रॉलिक्स अँड न्यूमॅटिक्स आता हा विषय ट्रॅडिशनल डिप्लोमा मध्ये नव्हता म्हणजे ज्या काळामध्ये एक साधारण 25 वर्षापूर्वी आम्ही म्हणजे मी सुद्धा या कॉलेजचा विद्यार्थीच आहे तर त्यावेळेस हे नव्हतं पण कालांतराने 10 वर्षानं 15 वर्षानं एक मागणी यायला लागली की हा विषय आवश्यक आहे. त्यावेळी तो इंजिनिअरिंगला सुद्धा विषय शिकवला जात नव्हता पण मग आम्ही काय केलं आमचा ऑटोनॉमस पॉलिटेक्निक आहे आम्ही तो विषय बघितला की कारखान्यामध्ये जाऊन की काय आवश्यक आहे कुठली गोष्ट म्हणजे म्हणतात की हायड्रॉलिक न्यूमॅटिक्स का तर ऑटोमेशन साठी तो लागतो आणि मग तिथून आम्हाला फीडबॅक मिळाला की ऑटोमेशन आता आलेलं आहे मशीन नॉर्मल मशीन्स नाही याच्यासाठी ऑटोमॅटिक मशीन्स आहेत तर त्याच्यासाठी हे आवश्यक आहे. तर ठीक आहे म्हणलं आम्ही आमचेच काही अलुमनी होते की जे विद्यार्थी तिथे काम करत होते त्या विद्यार्थ्यांना आमच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेतलं आणि आम्ही आमचे प्राध्यापक मिळून आम्ही तो विषय इंडस्ट्रियल हायड्रॉलिक्स अँड न्यूमॅटिक्स असा विषय आणला त्याच्यामध्ये जे आवश्यक आहे तेच सिलेबस मध्ये घातलं त्याचाच प्रॅक्टिकल सेटअप बनवला आणि ते तो विषय आम्ही लॉन्च केला. तर हे आम्हाला का शक्य आहे तर आमची ऑटोनॉमस संस्था आहे म्हणून आम्ही काहीतरी पुढे जाऊन विद्यार्थ्यांना म्हणजे ते करिक्युलम मध्ये बदल करून आम्ही त्यांना शिकवू शकतो. तर हा जो काही फायदा आहे ऑटोनॉमस इन्स्टिट्यूटचा याचा फायदा तुम्हाला मिळू शकतो. त्यामुळं तुम्ही जर अजून तुमचं निर्णय तुमचा झाला नसेल तर तुम्ही हे लक्षात ठेवा की पॉलिटेक्निकला आल्यानंतर तुम्हाला 3 वर्षानं सुद्धा काहीतरी एक आपल्याकडे एक पदविका आपल्या हातात येणार आहे प्लस आपण पुढच्या भविष्यामध्ये जे काही पुढचं आपण इंजिनिअरिंगला किंवा अगदी अजून उच्च शिक्षित सुद्धा तुम्ही होऊ शकता. आपले काही अलुमनाइज आज डॉक्टरेट पण झालेले आहेत त्याच्यामुळे पुढचं तुम्हाला एक ट्रॅक तुम्हाला चांगला मिळतो आणि जो काही गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकचा ब्रँड आहे तो ब्रँड तुम्हाला मिळतो. तर मला हे जे काही इथं सांगायचं होतं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर याच्या पुढे आपण जे काही 2 अल्युमिनाईज आहेत तर ते सुद्धा इंटरनॅशनल लेवलचे अल्युमिनाईज आहेत तर त्यांचंही तुम्ही फीडबॅक बघा. धन्यवाद मित्रांनो. यानंतर आपण आपल्या संस्थेचे माजी विद्यार्थी संदीप पाटील जे सध्या युके मध्ये असतात तिथे ते डिझाईन इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत त्यांचा काय मनोगत आहे आपल्या संस्थेबद्दल ते ऐकूया. नमस्कार मित्र, मी संदीप हंबीराव पाटील मुक्काम पोस्ट कुडित्रे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी बोलतोय. मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूर या संस्थेचा 2003 पास आउट आणि सध्या माजी विद्यार्थी. खर तर या संस्थेत ऍडमिशन मिळणं हा फार कठीण दिव्य होत माझ्यासाठी कारण माझं ऍडमिशन हे सर्वात शेवटी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला झालं आणि माझ्या वडिलांची हीच इच्छा होती की मला ऍडमिशन हे शासकीय संस्थेत आणि तेही गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकलाच मिळावं कोल्हापूर या ठिकाणी मिळावं अशी त्यांची एक इच्छा होती. आणि 2003 साली योगायोगाने मला त्या ठिकाणी या संस्थेत मला ऍडमिशन मिळालं. मला सांगायला अतिशय आनंद होतो की 2003 साली सक्सेसफुली 3 वर्षात मी मेकॅनिकल डिप्लोमा कम्प्लीट करून या संस्थेतून पास आउट झालो. संस्थेतील काही अनुभव तुम्हाला सांगेल पण सध्या मी काय करतो ते तुम्हाला सांगतो. 2003 पास आउट झाल्यानंतर त्यावेळेस रिक्रुटमेंट मधून माझी बजाज या ठिकाणी बजाज अकोरी या ठिकाणी सिलेक्शन झालेलं होतं पण काही कारणास्तव मी तो जॉब लागला आणि 2003 ते 2007 त्यावेळेपर्यंत मी कोल्हापूर बुधल्यानबुधले या ठिकाणी जॉब केला आणि त्यानंतर 2007 खरं तर माझी 2007 माझ्या करिअरला खरी सुरुवात झाली. त्यानंतर 2007 मी पुण्यातल्या ग्रुप अँटनी एक एमएनसी आहे जी कार इंटिरियर मॅन्युफॅक्चर करते आणि डिझाईन करते
या संस्थेमध्ये मला काम करण्याचा अपॉर्च्युनिटी आली 2007 साली. आणि त्यानंतर खरं तर मित्रांनो मी कधीही मागे वळून पाहिलं नाही. म्हणजे आज मी 14 वर्ष झाली त्या कंपनीमध्ये काम करतो. त्या कंपनीतून मला जगभर फिरण्याची संधी मला मिळाली, मुख्यत्वे करून युरोपमध्ये. 2007 पासून मी ग्रुप एम्प्लॉईंसाठी वेगवेगळ्या कस्टमरचे प्रोजेक्ट कोऑर्डिनेट करतो. म्हणजे आमचं काम आहे ते प्रत्यक्षात कार इंटिरियर डिझाईन करणे. माझा रोल बेसिकली डिझाईन इंजिनियर म्हणून. आणि 2007 पासून वेगवेगळ्या कस्टमरसाठी म्हणजे BMW, ऑडी, मर्सिडीज आणि सध्या गेली 7 वर्ष मी जगवर लँडरोवर कस्टमर पाहतो. 2012 पासून मी जगवर लँडरोवर युनायटेड किंगडम गेडन ह्या ठिकाणी रेसिडेंट इंजिनियर म्हणून काम करतो. आणि मला सार्थ अभिमान आहे की हे सगळं जे काही आतापर्यंत मला मिळालेलं आहे जेपीकेपीमध्ये जे काही मला पार करून मिळालं, जे काही मला शिक्षण मिळालं आणि त्या शिक्षणाच्या जोरावरती जो काही कॉन्फिडन्स मला या संस्थेतून शिक्षण घेतल्यानंतर दिला त्याचा मला आयुष्यभर उपयोग होतो. खरं तर या संस्थेतले फार चांगले अनुभव माझ्या पाठीशी आहे. मला सांगायला अतिशय आनंद होतो. फक्त शिक्षण नाही तर मी सलग दोन वर्ष गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक या संस्थेचा रेसलिंगमधला इंटरझोनल चॅम्पियन होतो. आणि त्याचबरोबर इतर अनेक खेळात मला भाग घेण्याची संधी मिळाली पण रेसलिंग मध्ये मला 2 वर्ष इंटर झोनल चॅम्पियन म्हणून मी संस्थेचा मान करेल. सध्या तुम्हाला वाटणार नाही याच्यावर पण कोल्हापूरचं पाणी आपल्या रक्तातच आहे आणि कुस्ती ही तर आपल्याला जन्मजात आहे. त्यातल्या त्यात ग्रामीण भागातून मी आलेलो त्यामुळे कुस्ती मला जीपीके करून मिळेल. पण याचबरोबर या शिक्षणाचा मला फार चांगला अनुभव म्हणजे मला अनुभव आला आणि त्यातून मी अनेक मैल हे मैलाचे दगड म्हणता येईल आपल्याला ते सर करू शकतो. ह्या संस्थेतील जे शिक्षक वर्ग आहे अतिशय तज्ज्ञ आहे आणि या संस्थेची वैशिष्ट्ये आजपर्यंत या शिक्षक वर्गाने जपलेली आहे. इथे येणारा प्रत्येक गरीब कुटुंबातील व्यक्तीला आपल्या हक्काचं आणि अतिशय चांगल्या दर्जाचं शिक्षण ह्या संस्थेतून मिळतं. किंवा विद्यार्थी हा त्याच्या पायावरती खंबीरपणे उभे राहण्यासाठी मग तो जॉब असू दे अदरवाईज स्वतःच्या पायावरती स्वतःचा उद्योगधंदा सुरू करण्यापर्यंत शिक्षण या संस्थेतून मिळतं. मी एवढी खात्री देऊ शकतो तुम्हाला लिहून की जर ह्या संस्थेतून मी ऍडमिशन घेतलं तर खात्रीशीरपणे येणाऱ्या काळात तुम्ही बीई करा किंवा तुम्ही स्वतःचा एखादा जॉब करा किंवा स्वतःचा उद्योग करा. मी ठामपणे सांगू शकतो की तुम्ही तुमच्या येणाऱ्या पुढच्या आयुष्यात नक्कीच सक्सेसफुल होणार. किंबहुना इथला शिक्षक वर्ग हा इतका जिज्ञासू आहे आणि तो तुम्हाला इतका मोटिवेट करेल की तुम्ही आयुष्यात स्वतःच्या पायावरती उभे राहा. तुमच्या कुटुंबाची साथ, तुमचा अभ्यास आणि स्वतःवरचा आत्मविश्वास हा तुम्हाला सार्थ करण्यासाठी या संस्थेने एक अतिशय उत्तम प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलेला आहे आपल्याकडे. तर मी सर्वांना विनंती करतो की ज्यांना ज्यांना इंजिनिअरिंग करायची इच्छा आहे त्यांनी या संस्थेत ऍडमिशन घ्यावं. ऍडमिशन मिळालं तर आपलं नशीब. मलाही नशिबानेच ऍडमिशन मिळालेलं होतं. मी आज शेवटचाच विद्यार्थी होतो आणि मी सांगू शकतो की जर ह्या शिक्षण संस्थेतून तुम्ही शिक्षण घेतलं तर जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात तुम्ही राहिलात तरी स्वतःच्या पायावरती ठामपणे उभे राहण्याची ताकद ही संस्था तुम्हाला देईल. ब्रँड JPKP हा एक अतिशय उत्तम ब्रँड आम्ही बघतोय. माझ्या बरोबरचे सहकारी माझे विद्यार्थी माझ्या बरोबरचे मित्र त्या अनेक मोठमोठ्या संस्थेत म्हणजे ते मर्सिडीज बेंज असू देत फियाट असू देत मोठमोठ्या ऑटोमोटिव्ह कंपन्यांमध्ये मोठमोठ्या पदावरती आहे. मीही आपल्या भारताचं प्रतिनिधित्व म्हणा किंवा JPKP प्रतिनिधित्व म्हणा. मी जगवर लँडरोवरमध्ये सध्या डिझाईन इंजिनियर म्हणून काम करतो. इंटिरियरचं पूर्ण डिझाईन हे कोऑर्डिनेट करण्याचं काम हे माझ्यावरून होतं. मी वेगवेगळ्या देशातल्या लोकांच्या बरोबर काम करतो. माझं हेडक्वार्टर हे स्पेन ह्या ठिकाणी आहे त्यामुळे स्पेन बरोबर ऑब्व्हियसली मी काम करतो. मी UKतल्या टीम बरोबर काम करतो आणि ऍट द सेम टाइम इंडियामध्ये आमचं एक डिझाईन सेंटर त्या डिझाईन सेंटर बरोबर मी काम करतो. तर मला सांगायला सार्थ अभिमान वाटतो की म्हणून मला फार मी धन्यवाद देऊ इच्छितो JPKP चे की त्यांनी मला
घडवलं आणि ह्या शिक्षणाचा त्यांनी केलेल्या संस्काराचा मला आयुष्यभर हा उपयोग होणार. या शिक्षण शिक्षक वर्गांना मी फार धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी माझ्या अडचणीच्या काळात म्हणजे माझं सुरुवातीला पहिलं ऍडमिशन झालं तेव्हा मी ग्रामीण भागातून असल्यामुळे मी फार स्ट्रेसमध्ये होतो की बाबा मला इंग्लिश जमेल का नाही, मला हे शिक्षण हे होईल का नाही. पण सगळ्या शिक्षक वर्गाने मला अतिशय चांगल्या प्रकारे समजून घेऊन खरं तर एक्स्ट्रा क्लासेस घेऊन मला त्या ठिकाणी शिकवलं. मी धन्यवाद करू इच्छितो की त्यांच्या प्रयत्नांना मी माझ्या परीने सार्थ करण्याचा प्रयत्न केला आणि इथून पुढे जीपीकेपीचं नाव हे वेगवेगळ्या देशात मला प्रतिनिधित्व करायचं मिळेल तर सर्व दूर पसरे सारा समुद्र पार नेऊन जीपीकेपीच्या येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी जे काही करता येईल या संस्थेसाठी त्यांच्या जॉब संदर्भात किंवा मार्गदर्शना संदर्भात मी नेहमी अवेलेबल असेल. धन्यवाद ब्रँड जीपीकेपी. नमस्कार मित्र. यानंतर आपण आपले माजी विद्यार्थी भास्कर पडळकर यांचं मनोगत ऐकलं आहे. सध्या रिसर्च इंजिनियर म्हणून काम करतात. नमस्कार. माझं नाव भास्कर पाडळकर. 2004 सालचा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूरचा विद्यार्थी. माझा डिप्लोमा झाल्यानंतर मी माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण सीओईटी मधून पूर्ण केलं 2008 साल. आज मी जॉन डियर टेक्नॉलॉजी सेंटर या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. मित्रांनो, 10वी झाल्यानंतर मला सुद्धा तुम्हाला जसा प्रश्न पडला होता तसा प्रश्न पडला होता की आपलं करिअर नक्की कशात घडवायचं. डोक्यामध्ये एक विचार पक्का होता की आपल्याला इंजिनियर व्हायचं पण नक्की कोणता मार्ग. माझ्या काही मित्रमंडळींनी माझ्या शिक्षकांनी मला दोन मार्ग सुचवले होते. एक म्हणजे 10वी नंतर डिप्लोमा करायचा आणि मग इंजिनिअरिंग करायचं आणि 12वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश द्यायचा. पण माझ्या शाळेतल्या शिक्षकांनी मला 10वी नंतर डिप्लोमा कर असं सुचवलं. त्याप्रमाणे मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूरला मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश घेतला. मित्रांनो, आपली संस्थेची इमारत, इथला निसर्गरम्य परिसर आणि इथले यंत्र सामग्रीने सुसज्ज अशी कार्यशाळा याच एक वेगळीच ओळख आपल्या संस्थेने आजही टिकून ठेवली आहे आणि त्या काळापासून ही संस्था स्वायत्त संस्था म्हणून कार्यरत आहे. आता मी मराठी मीडियम मधून माझं शिक्षण केलं होतं 10वी पर्यंत, त्यामुळे थोडासा वेगळी भीती वाटत होती की आता इंजिनिअरिंगचं शिक्षण इंग्रजीमध्ये, सगळे विषय इंग्रजीमध्ये, मग आपण नक्की काय करायचं. पण विश्वास ठेवा मित्रांनो, जेव्हा मी इथे आमचे लेक्चर्स चालू झाले, आमचे विषयाची निवड चालू झाली आणि इथल्या उच्च शिक्षित प्राध्यापक यांची शिक्षक शिकवायची एक वेगळ्या प्रकारची पद्धत आणि एक कळकळ की मुलांना समजलंय का नाही समजलंय, जोपर्यंत त्यांचा कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत ते तुम्हाला त्या मार्गदर्शन हे त्या लेवल पर्यंत तुम्हाला करतील. आणि त्याच्यानंतर जसे 2-3 महिने गेले त्याच्यानंतर शिक्षण पद्धती तिथली एक वेगळ्याच प्रकारे मला इंजिनिअरिंग घडवण्यासाठी मला पुढे घेऊन निघाल. मित्रांनो, इथे फक्त आणि फक्त थिअरी नाही बरं का, इथे प्रॅक्टिकलची जोड ही तितकीच तितक्याच कळकळीने शिकवली जाते. आम्ही म्हणजे अगदी स्टूल बनवण्यापासून कास्टिंग होतेपर्यंत सगळा अनुभव इथे आम्हाला मिळाला. आता हे झालं प्रॅक्टिकल आणि थिअरी. इथलं ग्रंथालयाचं उदाहरण देते, इथल्या ग्रंथालयातल्या बुक इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकं आहेत, इथे इथे रेफरन्स बुक्स आहेत. आम्हाला त्यावेळेला रेफरन्स बुक वापरून आपली कन्सेप्ट कशी क्लिअर करायची याची एक वेगळ्या प्रकारची पद्धत आम्हाला इथे शिकायला मिळाली आणि याचा पुढे जाऊन मला खूप उपयोग झाला. मित्रांनो, फक्त परीक्षेपुरता अभ्यास न करता आपली कन्सेप्ट, आपले बेस आपला पक्का होणं किती महत्वाचं आहे याची आम्हाला इथे शिकवण मिळाली. त्याचबरोबर इथली परीक्षा पद्धत, जशी इंजिनिअरिंग म्हणा किंवा आय आय टीच्या धर्तीवरती जी सेमिस्टर पॅटर्न आहे,
त्या पद्धतीमुळे तुम्ही आपोआपच पुढच्या शिक्षणासाठी इथे तयार होता. आता ह्या सगळ्याचा फायदा मला जेव्हा मी इंजिनिअरिंग शिक्षण माझं पदवीचं घेतो त्यावेळेला, कारण मित्रांनो सगळेच बेसिक विषय आम्हाला ऑलरेडी डिप्लोमा मध्ये झाले होते. आमचा बेस तिथे इतका पक्का झाला होता की बारावी करून जी मुलं इंजिनिअरिंगला आली होती त्यांना काही विषय खूप अवघड जायचे त्यांचे कन्सेप्ट, कारण त्यांचे कन्सेप्ट त्यावेळेला नव्हते क्लिअर झाले होते. पण आमचे आमचा बेस डिप्लोमा करून आल्यामुळे आमचा बेस इतका पक्का होता की आम्ही नेहमीच असाइनमेंट किंवा परीक्षा ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही नेहमीच पुढे असायचो. त्यामुळे मजेने आम्हाला बाकीचे विद्यार्थी डिप्लोमॅट्स इन टेक्नॉलॉजी म्हणून ओळखायचे. असो, तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या इंजिनिअरिंगचं करिअर ची सुरुवात, शिक्षणाची सुरुवात जर करायची असेल, तुम्हाला उद्योगधंद्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल, तर मी म्हणेन त्याची त्या शिक्षणाची सुरुवात तुम्ही गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूर मधून करावी. मी आजही माझ्या प्राध्यापकांच्या तितक्याच संपर्कात आहे आणि ते वेळोवेळी मला मार्गदर्शन करत असतात. मित्रांनो आज मी माझ्या संस्थेचे आणि माझ्या प्राध्यापकांचे आभार मानतो की त्यांनी मला माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली. आपण बघितलंय मित्र जीपीकेपी, हा हे सांगायला पाहिजे जीपीकेपी म्हणजे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूर आणि त्याचा किती सार्थ अभिमान आहे आमच्या ह्या अॅल्युमिनियमला त्यांच्या त्या मनोगतातून तुम्हाला कळलंच असेल. एवढंच नाही, नुसतं अनुभव म्हणजे अभिमानाचाच तो भाग नाही तर त्यांनी जे उत्तुंग यश मिळवलेलं आहे, अनेक नॅशनल मल्टीनॅशनल अशा त्या कंपन्यांमध्ये ते काम करतायत, आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करतायत. याचबरोबर मी आणखी डोईफोडे सरांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलं, खास करून बदलता काळ, त्यात बदलतं तंत्रज्ञान, म्हणजे त्याची टेस्ट कशी बदलते आणि आपल्याला जर ह्या कॉम्पिटेटिव्ह जगामध्ये राहायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, तर आपण इंजिनिअरिंगची कास धरली पाहिजे आणि खास करून डिप्लोमा इंजिनिअरिंगला आपण यायला पाहिजे. आपला अभ्यासक्रम कसा अद्ययावत असतो इंडस्ट्रीच्या गरजेनुसार त्याच्याबद्दलही त्यांनी छान प्रकाश ह्या सगळ्या गोष्टींवर टाकलेला आहे, तर मी त्यांचेही धन्यवाद मानतो. मित्र हो, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूर या संस्थेचे प्राचार्य श्री पी आर पटेलवार सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या ह्या सर्व सभाजनांना मार्गदर्शन करावं. श्री पटेलवार सर. सगळ्यांना नमस्कार. माझा आवाज येतोय सगळ्यांना? आवाज क्लिअर येतोय? आवाज येतोय का? येतोय सर. हा, फक्त मला सांगायला नसेल तर मग व्हिडिओ ऑफ करतो. सगळ्यांना पुन्हा नमस्कार, गुड इव्हनिंग. प्राध्यापक वायसे, सगळ्यांनी माईक थोडे म्यूट करावे. प्राध्यापक प्रमोद वायसे, एचओडी मेकॅनिकल आणि व्हाईस प्रिन्सिपॉल, सर्व यंत्र विभागाचे अधिव्याख्याता, अदर सायन्स डिपार्टमेंट, पालक बंधू आणि भगिनींनो आणि विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपलं स्वागत आहे आजच्या वेबिनारला. मी प्रशांत राजेंद्र पटेलवार, प्रिन्सिपॉल गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूर. आपण आज बघितलंच की ॲल्युमिनियमचं मनोगत ऐकलं आणि आम्ही सांगण्यापेक्षा आमचे ॲल्युमिनियम आपल्याला स्पष्टपणे बोलले की संस्था सगळ्यात उत्तम आहे. कोल्हापूर जिल्ह्यामधली सगळ्यात मोठी आणि सगळ्यात बेस्ट संस्था म्हणजे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूर. जेव्हा डिप्लोमाचं नाव कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येतं तर आपल्यापुढे उभी राहते एकच संस्था म्हणजे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूर. तर आपण बघितलं की एकमेव अशी ऑटोनॉमस संस्था आहे, म्हणजे पेपर सेटिंग करणं, डिप्लोमा अवॉर्ड करणं सगळं आम्हीच यामध्ये करत असतो. तर ही एकमेव ऑटोनॉमस संस्था कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे, सगळ्यात मोठी आहे आणि सगळ्यात मोठी टेक्निकल संस्था पण आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. आपण आज थोडी माहिती घेतली आणि आपल्याला एक गोष्ट बघितली झाली सर की आजच्या युगामध्ये आपल्या टेक्निकल शिवाय पर्याय नाही आहे. म्हणजे डिप्लोमा म्हणा, डिग्री म्हणा, हे सगळे टेक्निकलच आहेत. बीएससी बीकॉम करण्यापेक्षा तुम्ही जर टेक्निक साईडला आलात तर यामध्ये उत्तम करिअर होऊ शकतं.
त्या दृष्टीने आपण बघितलंच की डिप्लोमा हा उत्तम पर्याय आहे. तो उत्तम पर्याय काय आहे की तुम्ही आता 15 वर्षाचे आहात, 3 वर्षामध्ये तुम्ही डिप्लोमा पास होऊन तुम्हाला 1.5 ते 2 लाख पर इयरची नोकरी मिळू शकते. तुम्ही तुमचा उद्योग करू शकता, तुम्हाला कुठे डिप्लोमा पण करता डिग्री पण करता येते. आणि यामध्ये अशी आपल्याला एक सोय आहे, समजा तुम्हाला आज डिप्लोमा समजा कम्प्युटर सायन्सला करायचं आहे, कम्प्युटरमध्ये करायचं आहे, पण तुम्ही जर डिप्लोमा मेकॅनिकल केला तर तुम्हाला डिग्री कम्प्युटर सायन्सला करता येते. तर अशी आपल्याकडे सोय अवेलेबल झालेली आहे. तसं बघितलं तर ब्रँचचा काही पर्याय नाहीच आहे. तसं बघितलं आपण आमच्या कॉलेजमध्ये मेकॅनिकल ही सगळ्यात आमची स्टेटवाईज मोठी ब्रँच आहे, बेस्ट ब्रँच आहे, एव्हरग्रीन ब्रँच आहे. त्याचा इंटेक 180 आहे, सिव्हिलचा इंटेक 150 आहे, इलेक्ट्रॉनिक्सचा इंटेक 120 आहे. तर तुम्हाला ह्याला पण कुठे काही अडचण येणार तुम्हाला मोठे प्रवेश घ्यायला. दुसरं आमच्याकडे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ब्रँच आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे आणि मेटलॉजिकल इंजिनिअरिंग ही ब्रँच आहे. हे पण आपण यामध्ये करू शकता. आणि बघितलं की काही लोकांना वाटतं की मला कम्प्युटरमध्ये डिग्री करायची आहे, तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर इंजिनिअरिंग ही एकच ब्रँच आहे, यामध्ये फारसा फरक नाही आहे. तर आपण त्या दिवशी जर आपल्याला कम्प्युटरचा आग्रह न करता आपण आयटीला आपण अप्लाय करू शकता. तर आपण बघितलंच की सध्या हा बेस्ट पर्याय आहे, कारण तुम्हाला डिप्लोमा करता सीईटीची गरज नाही. तुम्ही जेव्हा डिग्री घेता तर तुम्हाला त्याला पण सीईटी तुम्हाला गरज नाही. आणि तुमची यामध्ये डिग्री कॉलेजची 1,00,000 फी वाचते. अशा प्रकारे डिग्री करता, जॉब करता, आपल्या इंटरव्ह्यू करता हा बेस्ट पर्याय आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि बोलल्याप्रमाणे आमची फी फक्त 6,000 ओपनच्या कॅन्डिडेटला आहे आणि बाकी सगळ्यांना फी फक्त 2,000 रुपये आहे. जे मागासवर्गीय आहेत, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, त्यांना तर सगळंच फी माफ आहे. पण बाकी जे VJNT आणि OBC वगैरे आहेत त्यांना पण फी पूर्ण माफ आहे. फक्त त्यामध्ये त्यांना आपल्याला नॉन क्रिमिनलची आवश्यकता असते. आणि आता आपण बघतो कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात मराठा समाज आपल्याकडे आहे, तर जे ओपन कॅटेगरीचे आहेत आणि मराठामध्ये आहेत, जे मराठा आहेत आणि त्यांच्या आईवडिलांचं उत्पन्न 8 लाखाच्या खाली आहे, त्यांच्याकरता आपल्याला इकॉनॉमिकल व्हीकल व्हीकल सेक्शनच्या 10% जागा अवेलेबल आहेत. ही पण चांगली आपल्याला संधी अवेलेबल आहे. दुसरं बघितलं आपण की आपल्याकडे हॉस्टेल पण उत्तम प्रकारे अवेलेबल आहे, मुलांचं 180 आणि मुलींचं 135. आणि फक्त मराठा समाजाकरता आपल्याकडे सदर बाजारमध्ये 72 क्षमतेचं हॉस्टेल अवेलेबल आहे, पंजाबराव देशमुख वसतिगृह. आणि आपल्या मराठा समाजाला यामध्ये 50% फीमध्ये कन्सेशन मिळतं. आमची फी 6,000 आहे, तुम्हाला यामध्ये 3,000 प्रवेश मिळतो. अशा प्रकारे मराठा समाजाकरता, ओपन कॅटेगरी करता, रिझर्व कॅटेगरीकरता उत्तम प्रकारे शिक्षण देणारी आमची संस्थाच्यामध्ये काम करत आहे. तर आपण आता मॅक्झिमम फायदा घ्यावा. अजून यामध्ये पुष्कळ स्कीम्स आहेत, त्या पुढे आपल्याला नंतर कळतील. अजून आपल्याकडे योजना तर म्हणतो आपण ट्युशन फी वेवर, ही 500 लोकांना माहिती नाही आहे. यामध्ये जे आमचा इंटेक आहे 180, त्याच्या 5% जागा म्हणजे 18 जागा अशांकरता राखीव आहेत की त्यांच्या पालकांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे, म्हणजे त्यांना ट्युशन फी लागणार नाही. ह्या लोकांनी ॲडमिशन कुठेही घेऊ दे, ट्युशन फी वेवर अप्लिकेबल आहे. डिप्लोमा, डिग्री सगळीकडे, फार्मसीकडे अप्लिकेबल आहे. ज्यांना यामध्ये प्रवेश मिळाला त्यांना 3 वर्ष ट्युशन फी लागणार नाही. अशा प्रकारे आपल्याला जे रिझर्व कॅन्डिडेट आहेत त्यांना सवलत आहे, ओपनमध्ये सवलत आहे, मराठाला सवलत आहे, इकॉनॉमिकल वीकरला पण सेक्शन आहे. त्या प्रकारे फायनान्शियली पण आपल्याला यामध्ये चांगला फायदा मिळू शकतो. बघितले आपण कॉलेज मोठं आहे, सांगितले आपण 36 एकर जागा आहे, 10 बिल्डिंग्ज आहेत, आमचं 30,000 स्क्वेअर मीटरचं बांधकाम आहे, 75 स्टाफ आहे, नॉन टीचिंग स्टाफ 60 आहे आणि स्टेट गव्हर्नमेंट ह्याकरता पूर्ण फंडिंग करतं. स्टाफ वेल क्वालिफाईड आहेत. मी स्वतः शिवशर्या नागपूर इंजिनिअरिंग कॉलेजवरून BE सिव्हिल केलेलं आहे, IIT मुंबईतून MTech आहेत. आमच्याकडे पण माझ्या डोळपुढे बघितलं आपण की ते पण PhD आहेत. आमच्याकडे 5 PhD स्टाफ आहे. अशा प्रकारे सगळ्या लॅबोरेटरी आहेत, लायब्ररी आहे, क्रिकेट ग्राउंड तयार होत आहे, जिमखाना आहे, गॅदरिंग होतं. तर तुम्ही उत्तम याच्यामध्ये अभिनेता बनून बाहेर पडतो अशा प्रकारे ही संस्था आहे. तर जास्त आपण नाही त्यामध्ये आता बघितलं की आपण आपली डेट 30 तारीख आहे, 3 दिवस शिल्लक आहे. तेव्हा आपण काय करायचं आहे, आमचा टेलिग्राम ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप आहे, लिंक आपल्याला दिली आहे, त्यावर त्वरित जॉईन व्हा, आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या.
आता रजिस्ट्रेशन पूर्ण करायला जर आपण ओपनचे असाल तर फक्त तुमचा आम्हाला सीट नंबर पाहिजे, तो जर आम्ही टाकला तर डाटा ऑटोमॅटिकली कॉम्प्युटर त्यामध्ये फेस करतो. आणि तुम्हाला टी सीची गरज नाही, अजून आपल्याला टी सी मिळालेली नाही, मार्कशीट मिळालेली नाही, तर तुमचं बोनाफाईड आहे किंवा बर्थ सर्टिफिकेट आहे ते टाकून आपला प्रवेश आपण कन्फर्म करू शकतो. त्याला 400 रुपये आपल्याला फी भरायची आहे. तर हे आपण पहिले ओपनच्या कॅटेगरीने करून घ्या. जे इतर कॅटेगरीचे त्यांना फक्त आपल्याला काय लागेल, आपल्याला कास्ट सर्टिफिकेट आहे त्यांचे नॉन क्रिमी लेअर लागेल, तर हे आपल्याला लागेल. तर हे आपण करून प्रवेशन पूर्ण करून घ्या. तुमचं काही डॉक्युमेंट अपूर्ण असतील ते तुम्हाला नंतर अपलोड करता येतील. एकदा 30 तारीख गेली की आपल्याला रजिस्ट्रेशन करता येत नाही आणि 30 तारखेनंतर तुम्हाला महाराष्ट्रातल्या कुठल्याही पॉलिटेक्निक ॲडमिशन मिळणार नाही. तर आपण पहिले आता प्रियोरिटीने आपल्याला सगळं आमच्याशी सगळं ऑनलाईन आहे, तुम्ही ऑनलाईन करू शकता. संपूर्ण प्रोसेस तुम्ही ऑनलाईन करू शकता कोविडच्या निगराणीमध्ये, किंवा तुम्हाला आमच्या कॉलेजमध्ये येऊन पण डॉक्युमेंट रिजेक्शन करू शकता. अशा प्रकारे सगळी ही पॅरेंटच्या सोयीनी मुलांच्या सोयीनी आपण हे करतो आहे. तुमच्या मोबाईल फोनवरून तुम्ही पूर्ण प्रवेश प्रक्रिया पूर्ण करू शकता. तुम्हाला आमच्याकडे यायची पण गरज नाही. पण तुम्ही जर आमच्याकडे आलात तर त्याचं पण आपलं स्वागत आहे. तुमचे डॉक्युमेंट आम्ही सगळे डॉक्युमेंट बोलावून घेऊ, तुमचं प्रवेश यामध्ये करून घेऊ. मग सगळ्यांना पुन्हा एकदा आव्हान राहील की सगळ्यांनी यामध्ये करावं. आणि आपण जर थोडा विचार केला की ह्या ज्या ब्रँचेस बघितल्या आपण मेकॅनिकल पर्सन बेस्ट आहे, पण ह्या ज्या आपल्या बेसिक ब्रँचेस आहेत मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, आय टी, कॉम्प्युटर, तर ह्याला कुठेच प्रॉब्लेम नाही. आता आपण सांगितलं तुम्हाला डॉक्टर सरांनी की असे असे प्रॉब्लेम्स आहेत किंवा असे असे स्कोप आहे, पण मला वाटतं काही त्यामध्ये फारसा प्रॉब्लेम येणार नाही. तर तुम्ही पहिला ऑप्शन तुम्हाला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मेकॅनिकल हात द्यायचा आहे, सिव्हिल किंवा इलेक्ट्रो हात द्यायचा आहे, तुम्हाला नक्की त्यामध्ये ॲडमिशन मिळेल. आणि आपल्या ज्या काही असतील क्वेरी त्याचं स्वागत आहे. फोन नंबर दिलेले आहे, चॅटला मी अवेलेबल आहे. तर आपण सगळ्यांनी याची माहिती घ्यावी आणि प्रक्रिया पूर्ण करावी. सर्वांना शुभेच्छा आणि नमस्कार. पुन्हा एकदा मी थांबवतो इथे. थँक्यू. धन्यवाद पटेलवार सर. पटेलवार सरांनी अत्यंत ओघवत्या शैलीमध्ये डिप्लोमा बद्दलची माहिती आपल्याला दिलेली आहे. तसंच गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक या संस्थेबद्दलची थोडक्यात माहिती नेमकेपणानं नेटकेपणानं त्यांनी इथे दिलेली आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आठवण करू देऊ इच्छितो की डिप्लोमाची जी प्रवेश प्रक्रिया आहे त्याची अंतिम तारीख आहे 30. आणि म्हणून आपला कोणाला जर प्रवेश घ्यायचा असेल, रजिस्ट्रेशन करायचं असेल, तर त्यासाठी अजूनही आपल्याकडे 2 दिवस आपल्या हातात आहेत, शिल्लक आहेत. आपल्याला काही अडचण येत असतील तर आपण थेटपणे आमच्या संस्थेत या संस्थेला भेट द्या. संस्थेमध्ये लायब्ररी बिल्डिंग मध्ये प्रवेश प्रक्रियेबद्दलची प्रक्रिया राबवली जाते आणि तिथे आपल्याला सर्वतोपरी मदत केली जाईल अशी मी प्राचार्यांच्या वतीने इथे ग्वाही देतो. मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की आपल्या मनात काही शंका असतील, काही अडचणी असतील, तर आपण इथे जरूर विचाराव्यात. आपण माईक ऑन करा आपला आणि वन बाय वन म्हणजे एका पाठोपाठ एक असं आपल्या शंका विचारा. संस्थेतील प्राध्यापक तसंच प्रवेश प्रक्रिया समितीतील सदस्य आपल्या शंकांचं निरसन करतील. तुमच्या काही क्वेरीज असतील तर तुम्ही आता विचारू शकताय. आपल्या संस्थेतील प्राध्यापक आणि प्रवेश प्रक्रिया समितीतील सदस्य तुम्हाला तुमच्या सर्व शंकांचे इथे निरसन करण्यासाठी उपलब्ध आहेत. काही डाऊट असतील तर तुम्ही आता विचारू शकता. तुमचा मायक्रोफोन म्यूट आहे तर तो अनम्यूट करा आणि काय प्रश्न तुम्हाला विचारायचे असतील तर तुम्ही आता विचारू शकता. आणि एक महत्वाची सूचना, डिप्लोमा ऍडमिशन साठी कुठलीही सीईटी परीक्षा तुम्हाला द्यावी लागणार नाहीये. तुमच्या 10वीच्या मार्क्सच्या बेसिसवर, 10वीच्या मेरिटवर जे तुम्हाला 10वीला मार्क्स मिळालेले आहेत त्याच्या आधारे तुम्हाला डिप्लोमाला सरळ प्रवेश मिळणार आहे. हॅलो.
सर माझी मुलगी अचानक टक्के मिळाल. हॅलो, परफेक्ट मिळालं. तुमचा प्रश्न नाही का? हा 98 मिळालं. मग तिला ऍडमिशन कुठल्या घटना मिळेल? ओपन म्हणणं ते नवीन काय निघालंय ना? मिळणार त्याला ऍडमिशन, मिळणार ओबीसी मध्ये. ओबीसी मधलं मिळू शकते. हो हो, ऍडमिशन मिळू शकते. तुम्ही रजिस्ट्रेशन कन्फर्म करा, पर्सेंटेज चांगले आहे. रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन कसं करायचं? तुम्ही उद्या आमच्या संस्थेमध्ये या. किती वाजता? मी 6:30 म्हणजे खूप जवळ राहत, शहरात राहत, ठीक आहे. संस्थेमध्ये या सकाळी 10 ते 5 या वेळेत. आणि तुमच्याकडे जर बर्थ सर्टिफिकेट असेल आणि कास्ट सर्टिफिकेट असेल तर ते घेऊन या. जे काही उपलब्ध डॉक्युमेंट असतील ते घेऊन या. फोटो लागेल असेल उमेदवाराचा, विद्यार्थ्याचा फोटो लागेल, ते घेऊन या. तुमचं रजिस्ट्रेशन आम्ही इथे करून घेऊ. बर बर. आणि उत्पन्नाचा दाखला असेल लागेल? उत्पन्नाचा दाखला असेल तर आता घेऊन या, नसेल तर तुम्हाला 5 तारखेपर्यंत उत्पन्नाचा दाखला आणता येईल. बर, माझ्याकडे आहे खाण जुना आहे, तो नवीन काढायचा आहे म्हणून मी तुम्हाला विचार. हा, फक्त उत्पन्नाच्या दाखल्यासाठी काही थांबू नका. हा, तुम्ही उद्या या डॉक्युमेंट घेऊन, तुमच्याकडे जे काही डॉक्युमेंट असतील ते सगळे घेऊन या. बर, समजा तरी जर लोटली तर आपल्याला इच्छा असूनही या घेता येणार नाही. म्हणून तुम्हाला अगदी कळकळीने सांगतो की तुम्ही 30 तारखेच्या आत आमच्या संस्थेत भेट द्या, तुम्हाला तुमचा फॉर्म आम्ही भरून देऊ. सगळी व्यवस्था आपण इथे केलेली आहे लायब्ररी बिल्डिंग मध्ये, ठीक आहे. सर आपल्याकडे AI चा कोर्स आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता मित्रा काय आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा आता सध्याच फक्त सुरुवात केलेली आहे आणि MSBTE काही पॉलिटेक्निक मध्ये तो कोर्स आता लॉन्च केला आहे. तर आता याच्यामध्ये कसं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा याच्यामध्ये फक्त एक स्पेसिफिक एरिया मधलं नॉलेज त्याच्यामध्ये मिळतं. म्हणजे ज्या कंपनीमध्ये रोबोट असतील किंवा ऑटोमेशन जास्त असेल अशा कारखान्यामध्ये त्याला म्हणजे रिक्वायरमेंट असतील. तुम्हाला जनरलाइज सगळीकडे उपयोग होणार नाही. त्याच्यामुळे कसं आहे की ऍडमिशन प्रवेश घेताना आपल्याला पुढे फक्त त्या एक लिमिटेड एरियामध्ये जर जायचं असेल, स्पेसिफिक एरियामध्येच जायचं असेल, तरच त्या गोष्टीचा विचार करायचा. तर सध्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मध्ये ती ब्रँच नाही सुरू झालेली, कदाचित भविष्यामध्ये ती होऊ शकते पण आता सध्या तरी नाही आहे. पण त्याच्यासाठी म्हणजे त्याचं जे बेसिक ब्रँच आहे, मदर ब्रँच ही मेकॅनिकल इंजिनिअरिंगच आहे. आणि आमच्या करिक्युलम मध्ये आम्ही काही विषय हे ऑटोमेशनशी निगडीत घातलेले आहेत की ज्याच्यामध्ये लाईक जर मी मगाशी पण सांगितलं इंडस्ट्रियल हायड्रॉलिक्स अँड न्यूमॅटिक्स, तर त्याचा बेस जो आहे तो हाच असतो, पर्टिक्युलरली ऑटोमेशन आणि रोबोटिक्सचा बेस. पण त्याच्यामध्ये थोडासा इलेक्ट्रॉनिक्सचा जो पार्ट असतो तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही वेगळा इलेक्ट्रॉनिक्सचा एक विषय आमच्या मेकॅनिकलच्या करिक्युलम मध्ये घातलाय. म्हणजे पूर्णच काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा रोबोटिक्स आमच्या मेकॅनिकल मध्ये कव्हर होत नाही असा काही भाग नाहीये. पण तो कसा आहे की वेगळी MSBTE एक ब्रँच काढली आहे की ज्यांना स्पेसिफिक फक्त त्या ब्रँच मध्येच करिअर करायचं असेल तर त्यांच्यासाठी तर ती सुविधा MSBTE दिलेली आहे, ठीक आहे. हा बरं सर, ENTC मधून आपण तिकडे जाऊ शकतो ना? त्यात जरा बेस असतो ना त्याचा. हा, मग ते ENTC म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स मधला पण बेस असतो किंवा तो मेकॅनिकल, म्हणजे पर्टिक्युलरली मेकॅट्रॉनिक्स काही ब्रँच आहे ती ज्याच्यामध्ये मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स या दोन्हीचा म्हणजे लिंक आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे. पण फक्त कसं आहे की सरळ स्पेसिफिक आहे, म्हणजे एरिया तुमचा स्पेसिफिक राहणार की रोबोटिक्स आणि ऑटोमेशन, पण तुमचं जनरलाइज होणार नाही, ठीक आहे. बरं,
हॅलो. हा विचारा. हा सर, एक हा सर एक विचारायचं होतं. हा बोला. हा सर, ऑफ आता काय झालंय, ऑनलाईन ऍप्लिकेशनला प्रॉब्लेम यायला लागलाय, तर ऑफलाईन ऍप्लिकेशन करू शकतो काय? फॉर्म ऑनलाईनच भरायचा असतो, परंतु तुम्ही कॉलेजला या, इथे सगळा फॉर्म भरला करून. आणि तुम्ही कुठून बोलताय सर? मी कळे कळे पण. हा कळ्यातून. आता कळ्यातून आता कोल्हापूरचा रोड चालू झालाय, कळे काय लांब नाही आपल्याला. तर तसं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूर मध्ये या, तुम्हाला कॉलेज माहित असेल, आपल्या युनिव्हर्सिटीच्या एरियामध्येच कॉलेज आहे, राजाराम कॉलेजच्या जवळ एकदम. तर तुम्ही तिथे या सरळ उद्या. इथं आमची जी काही स्टाफ आहे, ती ऍडमिशन कमिटी आहे, ते तुमच्या पूर्ण सगळ्या ज्या काही शंका आहेत त्या पण निरसन करतील, आणि तुम्हाला जे काही प्रवेश घेण्यामध्ये काही अडचणी असतील तर त्या निरसन करतील जागेवरच. आणि तुमचे जी डॉक्युमेंट आहेत सोबत घेऊन या. ओके सर, ओके, थँक्यू. हॅलो. हा बोला. हॅलो सर, किती तुम्ही? आमच्या आमच्या मुलग्याला 80-75% त्याला मिळणार आपल्याला ऍडमिशन मेकॅनिकला. तुम्ही अर्ज केलाय का? अर्ज केलाय का तुम्ही? ऑनलाईन रजिस्टर केले मग आणि फॉर्म भरावा लागतो का? नाही, ऑनलाईन ऑनलाईन रजिस्टर केलंय. ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून भागणार नाही. तुम्ही पेमेंट केलंय का 300 किंवा 400 रुपयाचं? नाही नाही केले. याचा अर्थ आपला फॉर्म अजून अपूर्ण आहे. तर मी यापूर्वी पालकांना जे सांगितलं तेच तुम्हाला सांगतो. तुम्ही उद्या आमच्या संस्थेमध्ये या, आमच्या कॉलेजमध्ये, तिथे आम्ही तुमचा फॉर्म पूर्ण भरून देऊ, तो पूर्ण करून देऊ. फक्त येताना कागदपत्र घेऊन या, फोटो घेऊन या. तुम्ही टायमिंग 6 ते 6:30 असत. तुम्ही राहता कुठे? येवलूज. पन्हाळा तालुका. हा मग येवलूज आहे, तर येवलूज मध्ये पण काही लाभ नाही आहे. आता रस्ते चालू झाले आहेत, चालू झालाय, तर तुम्ही या, त्या प्रवेश प्रक्रियेमध्ये समाविष्ट व्हा, कारण 2 दिवस शिल्लक आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर तुमचा जो काही अडचण आहे की मार्क्सचा, जे काय आता मार्क्स आहे या याच्यामध्ये तुम्ही ऑप्शन फॉर्म वगैरे भरायचं, ती सगळी प्रक्रिया पार पाडा. त्याचा नशीब असेल तर ऍडमिशन मिळून देईल. बरोबर. आणखी काही प्रश्न असतील तर विचारा. लक्षात घ्या, रजिस्ट्रेशन साठी तुम्हाला फक्त तुमचा 10वीचा सीट नंबर लागतो, तुमचा एक पासपोर्ट साइज फोटो पाहिजे, आणि बाकीचे जर डॉक्युमेंट नसतील तरी सुद्धा तुम्ही रजिस्टर करू शकता. डॉक्युमेंट तुम्हाला नंतर अपलोड करता येतात, त्याच्यासाठी आपल्याकडे एक्स्ट्रा आपल्याला 5 दिवसाचा वेळ आहे. परंतु रजिस्ट्रेशन आणि फॉर्म कन्फर्मेशन हे 30 तारखेपर्यंत होणं आवश्यक आहे. त्यासाठी. हॅलो सर. हा बोला. हॅलो. आपल्या ऍडमिशनसाठी जो डोमासील दाखला लागतोय, त्याचं टोकन चालतंय का आपल्या ऍडमिशन साठी? डोमेसाईल दाखला लागेलच असं काही नाही, पण आपल्याला जे आवश्यक असतं ते आहे नॅशनॅलिटी. नॅशनॅलिटी जर नसेल तर आपल्याकडे जन्माचा दाखला असेल तर तो चालेल. बोनाफाईडन केलेलं असेल तर तेही चालेल आपल्याला. आम्हाला नेट कॅफे मध्ये सांगितलं की डोमेसाईल दाखला असल्याशिवाय तुमचं रजिस्ट्रेशन होत नाही. 10वी कुठून झाली कॅन्डिडेटची? हा 10वी कुठे गेली? 10वी तर मल्हारपेठ मध्ये कळे मधून बोलतोय. तुम्ही त्याचा जन्माचा दाखला असेल किंवा एलसी असेल ना तर घेऊन या. तुम्ही काय करा, सगळं तुम्ही सगळं इकडे घेऊन या. कसं आहे, आपलं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक हे आपल्या जिल्ह्याचं कोऑर्डिनेटरच आहे. पूर्ण ऍडमिशनचे जे काही गोष्टी होतात त्या सगळ्या गोष्टी इथेच इकूनच केल्या जातात, कारण ही जी प्रवेश प्रक्रिया आहे ही शासनातर्फे राबवली जाते आणि ती शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूर मधनच राबवली जाते. त्याच्यामुळं जर तुम्हाला तिथे काही प्रॉब्लेम आला, तिथे निरसन नाही झालेलं, तर तुम्ही काही कळ्यासने काही लांब नाही आहे. तुम्ही सरळ उद्या सगळे डॉक्युमेंट घेऊन आणि तुमचं जे काही पासवर्ड वगैरे जे केलं असेल रजिस्ट्रेशन ते सगळं घेऊन या. इथे तुम्हाला सगळं मार्गदर्शन केलं जाईल. ओके ओके सर, थँक्यू. आणखी एक क्लॅरिफिकेशन इथे केलं पाहिजे, ते म्हणजे बऱ्याचशा पालकांना कळत नाहीये की आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण झालंय की नाही झालंय. तर आम्ही शक्यतो फोनवरून माहिती सांगतो खरं आणि मेसेज वाचायला लावतो की आपल्याला जो रिसेंट मेसेज आलेला आहे तो वाचा. तर त्यात बऱ्याचदा असं असतं की
यू हॅव बीन सक्सेसफुली रजिस्टर्ड फॉर ऍडमिशन. पण ते सक्सेसफुल एवढाच एक शब्द घेऊन येतात. खरं म्हणजे ते फक्त रजिस्ट्रेशन आहे, आपल्या मेसेज मध्ये कन्फर्मेशन असा शब्द पाहिजे. तो जर असेल तर आपला फॉर्म पूर्ण आहे, आणि जर तो कन्फर्मेशन असा शब्द नसेल तर तो फॉर्म आपला अपूर्ण आहे असं समजावं. आणि असे जर कुणाचे काही केसेस असतील तर आम्हाला फोन करा उद्या आणि परवा संस्थेत, व्यक्तिशः या, आपले डॉक्युमेंट घेऊन या, जेणेकरून आपला अर्ज आपल्याला पूर्ण करता येईल आणि ह्या प्रवेश प्रक्रियेत आपल्याला भाग घेता येईल. हॅलो हॅलो हा सर, माझ्या मुलगीचं ऍडमिशन प्रक्रिया कन्फर्म झालेली आहे, म्हणजे जे काही शुल्क जे भरायचं होतं 300-400 रुपये ते भरून ते कन्फर्म केलेलं आहे. आता फक्त एक शंका अशी आहे की तिला 84% मार्क आहेत. आणि झालंय असं की EWS चे सर्टिफिकेट घ्यायचं आहे, ते तेवढंच माझ्याकडे शिल्लक घ्यायचं राहिलेलं आहे. बाकी माझ्याकडे उत्पन्नाचा दाखला वगैरे मी घेतलेला आहे. मग आता ते ओपन मधून तो आपल्याला मिळेल, म्हणजे ऍडमिशन थोडं कन्फर्म होईल किंवा मार्क मेरिटवर वगैरे, ह्यासाठीच फक्त शंका. EWSच्या वेगळ्या 10% जागा असतात. आपली जी काही इंटेक टोटल इंटेक साधारणपणे 60 एक ग्रुप धरूया की 60 आहेत आपल्या एका ब्रांचला, तर 60% म्हणजे 6 अतिरिक्त जागा मिळतात EWS साठी. आपल्याकडे जर EWS चं सर्टिफिकेट असेल तर आपण 60 + 6 = 66 जागांना कॉम्पीट करतो, त्या 66 जागांवर आपण क्लेम करू शकतो. पण जर समजा आपल्याकडे EWS नसेल तर 6 जातील, पण 60 साठी तर आपण आहोत ना पात्र. अच्छा, इथे वेगवेगळ्या ब्रांचची वेगवेगळी इंटेक आहे. जसं की मेकॅनिकलची 180 इंटेक आहे, तर तुम्ही 180 जागांसाठी पात्र आहात की. त्याच्यामुळे EWS नसेल किंवा नाही वेळेत मिळालं फार नुकसान होईल असं नाहीये. आपल्या ऍडमिशन साठी आपण पात्र आहात हे निश्चित आहे. ओके ओके. आता आयटीचा, आमच्या आयटी किंवा कॉम्प्युटर सायन्स हा एक आमचा आता मी निवडलेला मार्ग आहे, तर आम्हाला एकडीच शंका होती की त्याला आपल्याला ऍडमिशन मिळू शकेल किंवा काय अडचण येऊ शकतील का मेरिटच्या अनुषंगाने. आता तुमची जी शंका आहे तर मी तुम्हाला एक सांगू शकतो की आता सध्या तुम्ही प्रक्रियेमध्ये तरी या. बरोबर झालंय सर, कन्फर्म केलेलं आहे आपण, कन्फर्म केलंय. तर ती तुम्ही मागचा जे काही कटऑफ आहे त्याचं थोडस तुम्ही बघा, कारण कटऑफ अवेलेबल असतो वेबसाईटवर वगैरे. तर ऑनलाईन तो कटऑफ बघा, त्या त्या कास्टनुसार कुठल्या त्याला कुठला कटऑफ आहे. आता त्याच्यामध्ये त्या बरोबर आयटीच्या ब्रँचला मिळेलच अशी आपण खात्री देऊ शकत नाही, कारण तुम्हाला माहितीये गव्हर्नमेंटचं पूर्ण पारदर्शक ऍडमिशन होतं. तर त्याच्यामध्ये जर तिच्या मेरिट प्रमाणे जर तिला बसलं तर मिळणारच, ते काही कोण देणार नाही. पण समजा नाही मिळालं तरी तुम्ही, तुम्हाला जर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मध्येच घ्यायचं असेल तर तुम्ही त्याच्या बरोबर जी पॅरलर दुसरी ब्रँच आहे, लाईक म्हणजे आयटीला नाही मिळालं तर तुम्ही ENTCला आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आहे, त्याला बघू शकता. त्याच्यानंतर अजून आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगची ब्रँच आहे, त्याला बघू शकता. त्याच्याला नाही तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग पण आहे. कारण कसं आहे की म्हणजे तुम्हाला जर कॉलेजचाच ब्रँड ठेवायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे ऑप्शन फॉर्म वेगवेगळे भरू शकता. ओके सर, थँक्यू सर, थँक्यू. ओके सर, थँक्यू. अजून कोणाचे काही शंका असतील, प्रश्न असतील तर विचारू शकता. हॅलो सर. हा सर, मला 85% आहेत, मग मला ओपन मधून ऍडमिशन मिळू शकेल काय? एक मिनिट, तुला ब्रँच कुठली आवश्यक आहे? मेकॅनिकल. अरे मेकॅनिकल ब्रँच मग काय कर माहितीये का, काळजी घे. आता ऍडमिशन मध्ये आलायस का तू? हा सर, कन्फर्म केलंय. केलंय ना, मग आता फक्त प्रक्रिया, म्हणजे नुसतं तुझं कन्फर्मेशन झालं म्हणजे तू प्रक्रियेमध्ये आलायस तू. बरोबर. आता ह्याच्या पुढची जी प्रक्रिया आहे, मेरिट लिस्ट लागेल, त्याच्यानंतर ऑप्शन फॉर्म भरायचे, त्यावेळेस एक लक्षात ठेव, आपल्या इथे 180 जागा आहेत. तर त्याचं म्हणजे विवरण कसं आहे, तर 120 + 60 ह्या अतिरिक्त जागा उपलब्ध करून दिल्या. फक्त त्याला शासनानं म्हणताना शिफ्ट, सेकंड शिफ्ट असं म्हणलंय. सेकंड शिफ्ट असं म्हणलंय याचा अर्थ ती काहीतरी वेगळं असते, संध्याकाळी असते असं काहीही नाही. सगळं एकदमच असतंय, फक्त ह्या 60 जागा सेकंड शिफ्ट म्हणून अतिरिक्त गव्हर्नमेंटनं आपल्याला दिल्या कोल्हापूरसाठी. ठीक आहे. तर मग ऍडमिशनचा ऑप्शन फॉर्म भरताना 120 जागांसाठी शिफ्ट 1 जो कोड आहे तो पण द्यायचा,
आणि शिफ्ट टू च्या ऍडमिशन साठी जो काही कोड आहे तो पण द्यायचा, म्हणजे ऑप्शन फॉर्म भरताना. एवढं लक्षात ठेव, कदाचित म्हणजे मी तुला असं 100% म्हणू शकत नाही कारण आपलं खासगी पॉलिटेक्निक नाहीये, गव्हर्नमेंटचं आहे, पण माझ्या अनुभवाप्रमाणे तुला ऍडमिशन मिळू शकतो. ठीक आहे, थँक्यू सर. मी चॅट मध्ये एक मोबाईल नंबर दिलेला आहे, जर अजून सुद्धा हा विचारा. आयटीच्या मेरिट मध्ये बसायचं असेल तर किती परसेंटेज लागते? आयटी साठी किंवा कुठल्याही ब्रँच साठी आपल्याला म्हणजे जी काही इच्छा असेल आपली ऍडमिशन घेण्याची, तर त्याचा जर आपल्याला मागच्या वर्षीचा कट ऑफ पाहिजे असेल तर www.dtemaharashtra.gov.in या वेबसाईट वर मागच्या वर्षीचे कट ऑफ दिलेले, दोनही राऊंडचे कट ऑफ दिलेले, त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येऊ शकेल. त्या कट ऑफ प्रमाणेच मेरिट राईट असं नाही, थोडं मागे पुढे होऊ शकेल, पण आपल्याला अंदाज बांधता येईल की आपण त्या ब्रांच मध्ये आपलं ऍडमिशन होईल की नाही होईल. ओके, अंदाज घेऊ शकाल तुम्ही कट ऑफ फॉर्म. आम्ही स्पेसिफिकली नाही सांगू शकणार की तुझं होईल की नाही होईल, कारण का तर ऍडमिशन हे नियमाप्रमाणे होतात, मेरिट प्रमाणे होतात, शिवाय जे काही आपलं रिझर्वेशन असतं तर त्या सगळ्या पॉलिसी प्रमाणे ते ऍडमिशन होतात. किती मेरिट लागते? प्रत्येक ब्रँडचं मेरिट वेगळं आहे, प्रत्येक कॅटेगरीचं मेरिट वेगळं आहे. ओके, त्याच्यामध्ये मेरिट पाहायचं असेल तर तुम्ही वेबसाईट वर जाऊन पाहू. मी आता चॅट बॉक्स मध्ये फाईल टाकली गुगल ड्राईव्ह वरती, ती मी आता डिप्टीच्या वेबसाईट वरूनच बघून टाकलेली आहे. त्या फाईल वर क्लिक केलं तर तुम्हाला डायरेक्ट कट ऑफ बघायला मिळेल. त्याच्यात आपलं कॉलेज सर्च करा आणि त्याच्यात मग पहिल्यांदा कॉलेज सर्च करा, मग ब्रांच सर्च करा आणि मग त्या ब्रांच मध्ये कॅटेगरी वाईज ओपन ओबीसी एससी एसटी असं कट ऑफ दिलेला आहे, कट ऑफ बघू शकता तुम्ही. हा हा राऊंड वनचा कट ऑफ आहे मागच्या वर्षीचा, अशाच पद्धतीने राऊंड टू चा कट ऑफ आहे, परंतु हा कट ऑफ असाच राहील याची काही कोणी शाश्वती देऊ शकत नाही. दरवर्षी वेगळे विद्यार्थी फॉर्म भरतात, त्यामुळे विद्यार्थ्यांचे मार्क्स पण व्हॅरी होतात, त्यामुळे कट ऑफ व्हॅरी होऊ शकतो. तुम्ही बेस्ट वे काय करायला पाहिजे तर फॉर्म कन्फर्म करून घेणं सगळ्यात पहिले महत्वाचं आहे, आणि नंतर ऑप्शन फॉर्म भरताना ज्या ज्या ब्रांचेस तुम्हाला हव्या आहेत त्या ब्रांचेसचा तसा प्रिफरन्स तुम्ही भरू शकता. ऑप्शन फॉर्म भरण्याबाबत सुद्धा आपण विस्तृत आणि सविस्तर माहिती देणार आहोत, त्याच्याबद्दलही वेबिनार्स कंडक्ट केले जातील. म्हणजे आणि ते अत्यंत महत्वाचं आहे, कारण काय की बऱ्याचदा असं होतं की अनेकदा पालक किंवा विद्यार्थी माहिती नसल्यामुळे कुणाकडे तरी जातात, त्यांना तो आयडी पासवर्ड देतात किंवा त्यांच्याकडेच असतो, आपल्याला माहित नसतो, मग अशा परिस्थितीत आपली फसगत होऊ शकते. तर अशी फसगत होऊ नये म्हणून शक्यतो आपण आपला आयडी पासवर्ड कुणाशी शेअर करू नका. आणि या कामी जर आपल्याला असं वाटत असेल की विश्वासार्ह माहिती पाहिजे, खरी माहिती हवी आहे, योग्य माहिती हवी आहे, तर तुम्ही जरूर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला भेट द्या, तिथे तुम्हाला योग्य सल्ला मार्गदर्शन मिळेल याची मी खात्री देतो. हा, आणि यासाठी आपली खूप मोठी समिती नेमलेली आहे. श्री कागवाडे सर त्या समितीचे समन्वयक आहेत आणि पूर्ण जिल्ह्याचे कोऑर्डिनेशन पण आपल्याच संस्थेतनं होतं. आमच्या संस्थेचे प्राचार्य श्री पटेलवर सर हे नोडल ऑफिसर आहेत या सर्व प्रक्रियेचे, त्याच्यामुळे तुम्हाला इथे यथायोग्य माहिती मिळेल याची मी खात्री देतो. ऑप्शन फॉर्म भरताना आपल्याला जर काही मार्गदर्शन हवं असेल तर आपण जरूर आमच्याशी संपर्क करा. आमच्या वेबिनारच्या माध्यमातून, आमच्या टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून, आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून, प्रत्यक्ष भेटीतून, अशा वेगवेगळ्या माध्यमातून, किंवा तुम्ही प्रत्यक्ष फोन करून आमच्याशी संपर्क करू शकता, संवाद करू शकता आणि त्यातून तुम्हाला योग्य ती माहिती मिळेल याची मी खात्री देतो. माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला आता चॅट बॉक्स मध्ये टाकलेला आहे, टेलिग्राम ग्रुपची लिंक टाकलेली आहे. टेलिग्राम ग्रुप वर 15 समिती सदस्यांचे मोबाईल नंबर दिलेले आहेत, त्याच्यावर पैकी कोणालाही कॉल केला तरी तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. अजून काही शंका असतील तर विचारू शकता, जर काही शंका नसतील. मला असं वाटतंय की बऱ्यापैकी आपण शंकांचं विस्तृतपणे सगळ्यांच्या शंकांचं उत्तर आपण दिलेली आहेत. आजच्या या वेबिनारसाठी ज्यांचं मार्गदर्शन लाभलं, ज्यांचं सहकार्य आपल्याला असतं आणि ज्यांचं पाठबळ असं आपल्याला असतं, तर ते संस्थेचे प्राचार्य श्री पी आर पटेलवार सर हेही वेळात वेळ काढून ह्या सगळ्या
उपक्रमात ते जातीने हजर राहिलेत, त्यांनी मार्गदर्शन केलंय, तर मी त्यांचे आभार मानतो. मेकॅनिकल डिपार्टमेंटचे हेड वायसे सर कोणीतरी बोलताय. हा विचारा. हा सर, आम्ही रजिस्ट्रेशन केले पण असा मेसेज आलाय युअर रजिस्टर सक्सेसफुल, तिथे कन्फर्म म्हणून नाही आलेलं, मग करेक्ट आहे ना ते? तो फॉर्म अपूर्ण आहे असं मला वाटतंय, कारण आता काय की आपण प्रत्यक्ष कुठलेच डॉक्युमेंट पाहिलेले नाही आहेत, प्रत्यक्ष तुम्ही पण नाही आहे, आपण फोनवर ना बोलतोय किंवा वेबिनारच्या माध्यमातून बोलतोय. माझ्या माहितीप्रमाणे जर एवढाच मेसेज असेल की सक्सेसफुली रजिस्टर्ड, तर तो फॉर्म अपूर्ण आहे. तुम्ही उद्या या संस्थेमध्ये भेट द्या, डॉक्युमेंट घेऊन या, फोटो घेऊन या, आम्ही तुमचा फॉर्म पूर्ण करून देऊ शकू आणि तो कन्फर्मही करून देऊ शकतो लगेच. सर आम्ही डॉक्युमेंट पण अपलोड केले, फीस सुद्धा भरलेली आहे. मग याचा अर्थ तुम्ही मेसेज दुसरा वाचलाय त्याच्या खाली? नाही सर, तोच मेसेज आहे. सर ऑनलाईन फॉर्म भरले. हो, फॉर्म तुम्ही स्वतः भरलाय का? नाही, माझे काका भरले. आयटी आयटी ह्याच्यातून फॉर्म भरले. तुम्ही कुठे राहता? पुणे. आता तुम्ही जवळच जे पॉलिटेक्निक आहे, खास करून गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, तुम्ही पुण्यात कुठे राहताय? वारचे. वारजेच्या जवळ भारती आहे, भारती विद्यापीठ सिंहगड आहे, नरे आहे, तर असे ह्या जवळच्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता आणि तुम्ही फॉर्म भरू शकता. जो काही अपूर्ण राहिले आपला फॉर्म, तो तिथे प्रत्यक्ष जाऊन भेट देऊन पूर्ण करून घ्या. हा फॉर्म 30 तारखेच्या आत कन्फर्म होणं गरजेचं आहे. रस्त्यावरच ते नवन्यांचं पण इन्स्टिट्यूट आहे, सिंहगड इन्स्टिट्यूट. हा, किंवा मग नगरला युनिव्हर्सिटी रस्त्यावर शासकीय तिथे जा. हा सर, थँक्यू. तर मला असं वाटतं शंका समाधान झालेलं आहे. तर श्री वायसे सर ज्यांच्या मार्गदर्शनानं हे सगळं वेबिनारचं आयोजन केलेलं आहे, तर त्यांचे मी आभार मानतो. तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी तज्ञ वक्ते म्हणून श्री आर पी कुलकर्णी सर, तसेच श्री डोईफुडे सर, डॉक्टर डोईफुडे सर यांचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे या वेबिनारसाठी जे आपले तज्ञ प्राध्यापक, संस्थेतील इतर प्राध्यापक, प्रवेश प्रक्रिया समितीचे समन्वयक श्री कागवाडे सर, तसेच इतर सर्व प्राध्यापक हे हिरिरीनं उपस्थित राहिले होते, तर त्यांचे मी आभार मानतो. ह्या वेबिनारसाठी, वेबिनारच्या आयोजनात मेकॅनिकल डिपार्टमेंटचे जे काही सर्व सदस्य आहेत त्याच्यामध्ये श्री पाटील सर, श्री आरिफ सर, श्री वाघमळे सर हे जातीने इथे हजर आहेत आणि त्यांनी अत्यंत यशस्वीरित्या ह्या सगळ्या वेबिनारचं एक्झिक्युशन इथे केलेलं आहे. तर मी ह्या सर्वांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे ह्या वेबिनारसाठी उपस्थित असलेले सर्व पालक आणि त्यांचे पाल्य यांचेही मी आभार मानतो. आणि माननीय प्राचार्य श्री पटलवार सर यांच्या पूर्व परवानगीनं हा वेबिनार संपन्न झाला असं जाहीर करतो. धन्यवाद.